नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सर्वजण मागील काही दिवसापूर्वी एमईएस प्रिलियमचा निकाल लागलाय त्याच्यामध्ये सहाशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांना या ठिकाणी गव्हर्नमेंटने क्वालिफाय केलेला आहे मेन्ससाठी पण मित्रांनो माझ्या आतापर्यंतच्या अनालिसिसनं आणि जे आलेले नंबर ऑफ कॉल्स आणि मेसेजेस असतील याच्यावरून जे काही अनालिसिस केलेलं आहे तर या प्रिलिममध्ये पास होणाऱ्यांची जी संख्या आहे ती मॅक्सिमम जे विद्यार्थी या ठिकाणी एम पी एस सीचा जनरल एम पी एस सी जे असते तहसीलदार डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी किंवा आपण ज्याला राज्यसेवा म्हणत असतो किंवा कंबाईनचा हा अभ्यास केलेले विद्यार्थी पण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झाली या लोकांनी फॉर्म भरला आणि जास्तीत जास्त विद्यार्थी हे सिलेक्ट झाले तर मग आता प्रॉब्लेम असा झाला की काही महिन्यापासून काही वर्षापासून ते जनरल एम पी एस सी करत होते आणि सडनली इकडं आले तर आणि त्याच्यामध्ये टेक्निकलचा कुठंतरी गॅप पडलाय मोठ्या लेवलचा म्हणून ते विद्यार्थी खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत आणि हे तुमचं टेन्शन दूर करण्यासाठी मी सहदेव केंद्रे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे सोबतसोबत विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की असं असतं की आम्ही तर नेहमी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करतच राहतो पण जर डॉक्टर बदलला तर थोडासा विलाज किंवा गुण येण्याची शक्यता आणखी वाढत असते त्या हिशोबानं आज मी आकाश जाधव सर यांना सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मित्रांनो आकाश जाधव बद्दल बोलत असताना या ठिकाणी मी लिहिलेलं सुद्धा आहे काय काय त्यांनी यापूर्वी अचिव्हमेंट केलेले आहेत ते एक नंबरचे अचिव्हमेंट म्हणजे ज्याचं मार्गदर्शन हवंय आपलेली एस मेन्सचं आणि काही प्रमाणात इंटरव्ह्यूचं त्या सगळ्या स्टेजेस पार करून आज पी डब्ल्यू मध्ये ए टू च्या पोस्टवरती स्थित धुळे जिल्ह्यामध्ये असते वर्किंग आहेत यांना या ठिकाणी आपण आमंत्रित करत आहोत दुसरी गोष्ट सरांबद्दल बोलत असताना दोन हजार एकोणावीस ची ई एस फायनली क्रॅक केली सलेक्शनच्या यादीमध्ये नाव आलं ना आज रुजूसुद्धा आहेत त्या पदावरती मुंबई मेट्रोची सुद्धा फायनल म्हणजे जे आपलं सायकोमेट्री टेस्ट असते त्याच्यात थोड्यावरून गेल्यामुळं ती पोस्ट नव्हती जॉईन केली पण त्याच्यात सुद्धा सीबीटी वन सीबीटी टू सगळ्या गोष्टी क्वालिफाय करत करत शेवटच्या टप्प्यात गेले होते आणि गेट दोन हजार अठरा आणि गेट दोन हजार एकोणवीस याच्यामध्ये सुद्धा सरांनी गेट क्वालिफाय सुद्धा आहेत पण मित्रांनो तुम्हालाही माहीत आहे गेट क्वालिफाय करून बरेच विद्यार्थी काय करतात की आपण टेक करू वगैरे हे करू ते करू हायर एज्युकेशन घेतात आणि शेवटी पुन्हा तोच प्रश्न उद्भवतो हो की नेमकं पुढं काय करायचं शेवटी जॉब तर नाहीच ना एमटेक करो की बी टेक करो की बीई करो जॉब तर चांगल्या लेवलचे उपलब्धच नाहीत मग शेवटी पुन्हाही तेच करावं लागतं त्याच्या अगोदरच एक आकाश यांनी पवित्रा घेतला आणि मला काही झालं तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्येच मध्येच या ठिकाणी प्रयत्न करायचे आणि दोन हजार अठराला ला पासआउट झाल्यानंतर काही दिवसाचा त्यांनी प्रायव्हेटचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे आणि ज्या माणसानं प्रायव्हेट ड्युटी केली थोडे दिवस तो माणूस अभ्यास जास्त करू शकतो किंवा करू इच्छितो याच्या मागचं कारण आहे की प्रायव्हेट मधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अजिबात मनाला पटणाऱ्या नसतात म्हणून या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार करून निर्णय घेतला आणि दरम्यानच्या काळात मग आमचा या ठिकाणी कॉन्टॅक्ट झाला त्यावेळेस प्रिपरेशन पिरियडमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं आमच्या साईडनं सगळ्यांना जसं गायडन्स करत राहतो सगळ्यांना जसं ज्या ज्या जा गोष्टी उपलब्ध करून देता येतील टेस्ट सिरीज असतील मार्गदर्शन असेल कॉन्फिडन्स त्यांचा बूस्ट करणं असेल किंवा कुठंतरी आत्मविश्वास खचलेला असतो या सगळ्या गोष्टींवरती आम्हाला काम करायला त्या ठिकाणी वेळ भेटला आणि मित्रांनो आज या ठिकाणी मला आकाशबद्दल सांगत असताना आनंद होत आहे की ज्या प्रवर्गातून त्यांनी फॉर्म भरला होता त्या प्रवर्गामध्ये तो महाराष्ट्रात फर्स्ट आला आणि दोन हजार एकोणवीसच्या एसच्या ऍडव्हर्टाईजमेंटमध्ये जिथं सोळा जागा आलेल्या होत्या दोन हजार अठराला फक्त तीनच जागा होता तुम्ही सगळे नशीब नसीवा आहात नशिबान आहात मित्रांनो त्या सोळा आणि त्याच्या अगोदरच्या तीन यांचं मल्टिप्लिकेशन करून सोळा तरी अठ्ठेचाळीस जागा तुमच्यासाठी आलेल्या आहेत म्हणजे कंपॅरिझन बघितलं तर जागांचं प्रमाण खूप जास्त या ठिकाणी आहे मग आता ह्या सगळ्या गोष्टी असताना घाबरायची गरज नाही कारण तुम्ही जो गड आहे तो त्या ठिकाणी पार केला सर केलेला आहे आणि मित्रांनो मेन्स बद्दल घाबरण्याच्या मागचं कारण मी जे आतापर्यंत ऐकलंय विद्यार्थ्यांचे क्वाल अटेंड करतोय काही जण येऊन भेटतायत या सगळ्यांचं कारण एकमेव आहे तो म्हणजे सर पेपर वंत बऱ्यापैकी आपल्या सगळ्या परीक्षांसारखा असतो म्हणून तो कव्हर होऊन जाईल पण पेपर टू मध्ये नेमकं काय केलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये काही काही टॉपिक जे आहेत ते आमच्या डायरेक्ट ओळखीचे नाहीत कधी ऐकलेले नाहीत पाहिल्यासारखेही वाटत नाही आणि दिसल्यासारखेही जाणवत नाहीत असे प्रकारामध्ये जे काही डोक्यात जे काही कन्फ्युजन आणि ताणतणाव येतोय ना या सगळ्या गोष्टींवरती मात करण्यासाठी माझ्यासोबत आकाश या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि आकाशने मार्गदर्शन करणं म्हणजे स्वतःचे सुद्धा त्याच्यामध्ये जे काही अनुभव आहेत ते सुद्धा आपल्या सर्वांना ऐकायला भेटणार आहात आहेत त्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या काही अडचणी आल्या का कशा पद्धतीनं मटेरियल उपलब्ध करावं लागलं कशा पद्धतीनं रिव्हिजन करायचे आहेत प्रत्येक गोष्टीवरती इत्यमभूत माहिती देण्यासाठी मी आकाश यांना शेवटच्या उत्तरार्धात मी बोलवणार आहे आणि ते तुम्हाला त्यावरती इत्यमभूत माहिती देतील मित्रांनो बघा मी या ठिकाणी हेडिंगच टाकले इलेक्ट्रिकल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स की कहाणी एमई एस ऑफिसर के जुबाने या ठिकाणी आकाशबद्दल हे लाईन आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा का बोललो इलेक्ट्रिकल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स की कहाणी याच्यामध्ये पेपर वन आणि पेपर टू असे ई एस मेन्सला दोन पार्ट आहेत पेपर मध्ये दहा टॉपिक्स आहेत पेपर टू मध्ये दहा टॉपिक्स आहेत असे टोटल ट्वेंटी टॉपिक्स आहेत आउट ऑफ दॅट ट्वेंटी जवळपास सोळा सतरा टॉपिक्स असे आहेत जे की सा सा जे ऑलरेडी आपल्याला माहिती बऱ्यापैकी त्याचं नॉलेज आहे आणि काही गोष्टींचं त्या एक्झामला जसं साजसं करायला पाहिजे जी लेवल येत असते परीक्षेला त्या लेवलला प्रिपरेशन केलं ले की के आपला अभ्यास होणार आहे पण तीन चार टॉपिक त्याच्यात चा असे आहेत पंप्स असतील रेफ्रिजरेटर असेल डीजी सेट असेल किंवा करंट सिनेरिओ किंवा प्रेझेंट सिनेरिओ ऑफ इलेक्ट्रिसिटी असेल इंडियातला असे काही नवीन टॉपिक आहेत त्याबद्दल आकाश एकदम व्यवस्थित रित्या तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि विशेष महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगत असताना प्रत्येक अनुभव जो आहे तो या ठिकाणी शेअर केला जाणार मित्रांनो स्वरूप काय होतं बघा या ठिकाणी याच्यामध्ये मी तिन्ही स्टेजेस घेतलेले आहेत प्रिलिम आहे मेन्स आहे इंटरव्ह्यू आहे बघा या ठिकाणी शेवटी अशा काही आम्ही स्लाइड ऍड केलेल्या आहेत त्याबद्दल आकाश तुम्हाला आणखी सविस्तर चांगल्या पद्धतीने सांगणारच आहेत प्रिलिम मध्ये दोनशे मार्क पैकी तुम्ही जे काय आहे ते ओपनचा जनरलचा कट ऑफ साडे एक्क्याऐंशीचा होता आणि कॅटेगरी वाईज तो नॉर्मल कमी जास्त होऊन तुम्ही जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहात जे प्रिलिम क्वालिफाय झालेले आहेत या सगळ्यांचं विशेष विशेष अभिनंदन आणि सगळ्यात महत्वाचं आजपर्यंत तुम्हाला शिकवण्यासाठी जे तुमच्या आईवडिलांनी अहोरात्र कष्ट केले जे तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर विश्वास ठेवला सामाजिक दडपण असताना डिग्री कंप्लीट झालेले असताना सुद्धा तुमच्यावरती होप्स ठेवून त्यांनी तुमचा खर्च केला किंवा तुम्हाला एक मानसिक त्या ठिकाणी सपोर्ट केला त्यांचं विशेष अभिनंदन पण मित्रांनो अर्धा गड जिंकलाय आता तुम्हाला काय करायचंय अर्धी लढाई तर झालेली इकडं सक्सेस एकदम अर्धी लढाई उरलेली आहे मग ह्या लढाईमध्ये सुद्धा तुम्ही पास होणार आहात एवढं मी या ठिकाणी ज्याचा की सिलेक्शनवर काहीही फायदा होणार नाही सिलेक्शनसाठी तुम्हाला मेन्स आणि इंटरव्यू या दोन सब्जेक्टचे मार्क्सवरती फायनल सिलेक्शन असणार आहे त्याबद्दल पुढे सविस्तर आपल्याला आणखी सगळ्यांना पाहायचंच आहे पुढे जाऊयात मित्रांनो या सेशन मध्ये नेमका काय काय गोष्टी होणार आहेत त्या गोष्टींकडे लक्ष द्या बघा कोणता विषय नेमका किती मार्क्सला विचारला जातो ह्याचं एक बऱ्यापैकी कन्फ्युजन विद्यार्थ्यांच्या डोक्यात आहे आणि सर मग कोणता करून कोणता सोडून मग त्या ठिकाणी प्रत्येक टॉपिक वरती किती सी क्यू सोडवायला तर डेलीचे शेड्यूल कसं असलं पाहिजे थोडक्यात त्यानंतर मागीलचे कट ऑफ कसे असतात आणि आताचा काय कट ऑफ येईल ह्या सगळ्या गोष्टींबद्दल रिव्हिजन्स कसे केले पाहिजेत पुस्तकं नेमकं कोणते वापरायचे कशा पद्धतीनं हा मटेरियलचा डेटा एकत्रित करायचा आहे आणि जे मनात भीतीचं वातावरण आहे जो कुठंतरी कॉन्फिडन्स खाचल्यासारखं वाटतो जे अधूनमधून वाटतं की आपलं होईल की नाही या प्रत्येक गोष्टींबद्दल इत्यमभूत माहिती स्व सो अनुभवानं स्वकर्तवान सो आणि खूप चांगली मेहनत करून महाराष्ट्रात त्यांच्या प्रवर्गात फर्स्ट येऊन या ठिकाणी आपल्यात उपलब्ध आहेत आकाश तर ते तुम्हाला आणखी डिटेल त्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगतील यामध्ये दोन पेपर आहेत त्या दोन पेपरपैकी जो एक पेपर असणार आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फर्स्ट त्या पेपर एक सिलेबसचं ओव्हरऑल जे काय आहे कन्सेप्ट मी या ठिकाणी सांगतोय आणि अर्ध्यातून आता पुढचा पार्ट मी सगळा सुपूर्द करणार आहे आकाश जाधव यांच्याकडे बघा या ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पेपर वन मित्रांनो शंभर मार्क्स असणार आहेत आणि शंभर क्वेश्चन असणार आहेत आणि दोनशे मार्क्स असणार आहेत बघा आणि याला वन फोर्थ निगेटिव्ह सिस्टीम आहे ओके आणि याच्यामध्ये दहा टॉपिक्स आहेत बघा पहिला टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये वर्क आहे पॉवर आहे एनर्जी आहे रेजिस्टर इंडक्टर कॅपॅसिटर आहे डी के के सी सर्किट केसीएल केल आहे नेटवर्क थेरम्स आहेत किंवा आर एल सर्किट आर एल सी सर्किट आहे मग आर एल सर्किट आर एल सी सर्किटमध्ये सेरीज रेझनन्स आहे पॅरल रेझोनन्स आहे त्याला अँटी रेझोनन्स वगैरे आपण म्हणतो किंवा सोबत सोबत फंडामेंटल्स किंवा एसी फंडामेंटल आहे स्टेडी स्टेट ट्रान्झिएंट रिस्पॉन्स आहे किंवा लिनियर नॉन लिनियर लोड्स असतील किंवा पॉवर कॅल्क्युलेशन बॅलन्स अनबॅलन्स लोड असतील सर्किट असतील या सगळ्या गोष्टींबद्दलचे क्वेश्चन आहेत मित्रांनो याच्यावरती दहा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला भेटतील बरोबर आहे याच्यावरती दहा क्वेश्चन म्हणजे हे जे बेसिक बेसिक आपण वर्क एनर्जी पॉवर रेजिस्टर इंडक्टर कॅपॅसिटर हे जे आपण बेसिक पॅरामीटर इलेक्ट्रिसिटीचे पाहतो जे की पेपर वन मध्ये आहेत दहा क्वेश्चन ह्याच्यावरती येणार आहेत आणि मित्रांनो पेपर वनचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगत असताना साठ ते पासष्ट क्वेश्चन एकदम सिम्पल लेवलचे राहतील एकदम एकदम इझी लेवल असणारे काळजी नाही करायचे मग साठ क्वेश्चन जर इझी आहे तर वीस क्वेश्चन मॉडरेट असतील आणि वीस क्वेश्चन वीस क्वेश्चनपैकी दहा क्वेश्चन राहिलेले थोडे डिफिकल्ट असतील आणि शेवटचे दहा क्वेश्चन बऱ्यापैकी चांगल्या लेवलचे असतील जे साठ क्वेश्चन असणार आहेत ना असं कन्सिडर तुम्ही करू शकता की ते साठ क्वेश्चन मधले मॅक्सिमम क्वेश्चन जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांना येतात मग तुमचं जे काही त्या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे वरचे जे अप्परचे जे मॉडरेट क्वेश्चन असणार आहे तिथले असणार आहेत ना किंवा त्याच्यावरचे जे डिफिकल्टवाला पोर्शन आहे अशा पद्धतीने असणार आहे म्हणून लक्षात ठेवा करत असताना फार उगच रॉकेट सायन्स सारखं फार डिफिकल्ट गोष्टी करून नुकसान बी करून घेऊ नका कारण जुने पेपर बघा तुम्ही मी तसं एखाद दिवशी आणखी मी असेल किंवा आणखी आमच्या सोबतचे सहकारी असतील तर ते क्वेश्चन पेपरचं अनालिसिससाठी सुद्धा एखाद दुसरा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवतो बाकी काही गोष्टी ज्या आहेत शेवटच्या टप्प्यात अनाऊन्समेंट मी करणारच आहे बघा इकडं त्यानंतर ह्याच्यामध्ये एकदम बेसिक्स आहेत आणि सोबत सोबत थोडक्यात नेटवर्क अनालिसिस आहे ह्या दोन टॉपिकचं कॉम्बिनेशन मिळून तुम्हाला क्वेश्चन दहा येतील परीक्षेमध्ये जे की वीस मार्कला असतील वा खूप सोपं खूप मार्क्स इथले आउट ऑफ मार्क्स घेता येतात काही अवघड नाही पुढचा बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स आहे इलेक्ट्रोस्टॅटिक आहे सीरीज पॅरल मॅग्नेटिक सर्किट आहे म्हणजे थोडक्यात मॅग्नेटिक सर्किट आणि मॅग्नेटिझम रिलेटेडच्या सगळ्या गोष्टी मग दोन प्रकारचे मॅग्नेट तुमचा नॅचरल मॅग्नेट आहे त्याच्यानंतर तुमचा त्या ठिकाणी टेम्पररी मॅग्नेट आहे मग टेम्पररी मॅग्नेटचंच नाव इलेक्ट्रोमॅग्नेट असतं नॅचरल मॅग्नेट आहे त्यांचं क्लासिफिकेशन असेल मॅग्नेटिक सर्किट्स असतील मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स असतील डायमॅग्नेटिक मटेरियल असेल पॅरामॅग्नेटिक मटेरियल असेल फेरोमॅग्नेटिक मटेरियल असेल मग त्यांचा कुठं वापर केला जात असतो इलेक्ट्रिकल मशीन्समधले जनरली मटेरियल्स हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल्सपासून बनवले जात असतात मग त्याच्यात कुठले एक्झाम्पल्स येतात अशा रिलेटेड जे काय असतील थी ते गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील त्यानंतर इक्वॅलंट सर्किट असेल ट्रान्सफॉर्मर असेल सिंगल फेज थ्री फेज ट्रान्सफॉर्मर असेल त्याची ओपन सर्किट टेस्ट असेल किंवा शॉर्ट सर्किट टेस्ट असेल किंवा रेग्युलेशन इफिशियन्सी कॅल्क्युलेशन याच्यावरती सुद्धा तुम्हाला दहा मार्क दहा क्वेश्चन येणार येतं जे की वीस मार्क्सला असणार आहे म्हणजे पुढचा टॉपिक बघा फंडामेंटल ऑफ एनर्जी कन्व्हर्जन्स मग ह्याच्यामध्ये काय काय येणार आहे सरळ सरळ मशीन्स मग ते एसी मशीन्स असतील डी सी मशीन्स असतील मग मशीन मध्ये पुन्हा दोन टाइप्स पडतील डी सी जनरेटर आहे डी सी मोटर आहे मग कुठलंही जनरेटर असो मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल कन्वर्ट करणार आहे कुठलीही मोटर असो इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल कन्वर्ट करणार आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स रिलेटेड क्वेश्चन येतात परीक्षेमध्ये त्याच्या ॲप्लिकेशन रिलेटेड क्वेश्चन येतात परीक्षेमध्ये ते जर ए सी असतील इंडक्शन वगैरे असेल सिंक्रोन असेल तर ते, ते कोणत्या पॉवर फॅक्टरवर वर्क करतात त्याच्यावरती क्वेश्चन येतात इफिशियन्सी रिलेटेड क्वेश्चन तास येत असतात तर असा हे तिसरा पार्ट आहे त्यानंतर पुढे जाऊयात प्रिन्सिपल टाइप्स परफॉर्मन्स कॅरेक्टर म्हणजे थोडक्यात स्टार्टिंग स्पीड कंट्रोल ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर आणि थ्री फेज इंडक्शन मोटर हा टॉपिक आहे किंवा त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इक्विलंट सर्किट असते थ्री फेज सिंगल फेजचं कन्स्ट्रक्शन असेल फार सिंपल ही क्वेश्चन आहेत काही थोडे ट्रिकी पण क्वेश्चन या ये ठिकाण येतात म्हणजे थोडक्यात हा सिंगल फेज थ्री फेज इंडक्शन मोटर आहे थोडक्यात काही वेगळं नाही त्यानंतर प्रिन्सिपल टाइप्स ऑफ सिंक्रोनस मोटर मागील क्वेश्चन्स आलेले तुम्हाला सांगायचं झाले तर नेमकं सिंक्रोनस मोटर कोणत्या पॉवर फॅक्टरवर वर्क करते इंडक्शन मोटर कोणत्या पॉवर फॅक्टरवर वर्क करते इंडक्शन जनरली लॅगिंगवर काम करत असते सिंक्रोनस मोटर तिन्हींवरती सुद्धा काम करते लॅगिंगला करते लिडिंगला करते युनिटीला करते मग अशा टाईपचे क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहेत म्हणजे फार अशा पद्धतीने त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे अॅनोलॉग आणि डिजिटल याच्यात बी दहा क्वेश्चन येतील याच्यात बी दहा क्वेश्चन येतील याच्यात बी दहा क्वेश्चन्स येतील आतापर्यंत एक फिक्स ढाचा ठरलेला आहे मित्रांनो जे की क्वेश्चनचं त्यांनी जे डिवायडेशन केलेलं आहे अशाच पद्धतीनं असणार आहे मग तुम्हाला पुढं जे काही आहे रोड मॅप तुमचा आज तयार करता येऊ शकतं हे 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 टॉपिक मला एकदम बेस्ट करायचं तर आणि जे नवीन असतील त्याच्यामध्ये नेमकं काय मोजकं वाचायचं ते आम्ही तुम्हाला सांगूयात त्याच्याबद्दल निश्चिंत राहा पुढं ॲनॉलॉग आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहे डिवायसेस आहे अँप्लिफायर ऑस्युलेटर आहे म्हणजे थोडक्यात अनॉलॉल ॲनॉलॉग आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यामध्ये लॉजिक गेट्स असतील फ्लिपलॉप्स असतात रेजिस्टर्स असतात काउंटर असतात त्याच्यामध्ये सिक्वेन्शियल सर्किट्स असतात कॉम्बिनेशनल सर्किट्स असतात याच्या रिलेटेडचे दहा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला भेटतील बरोबर आहे पुढं पुढचा टॉपिक आहे सेन्सर्स आणि ट्रान्सड्युसर्स मित्रांनो मेजरमेंटमध्ये आपण गेल्यानंतर दोन प्रकारच्या मेजरमेंट असतात एक असते इलेक्ट्रिकल मेजरमेंट दुसरे असते इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट मग इलेक्ट्रिकल मेजरमेंटचेही काही पॅरामीटर मेजर करायचे आहेत इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंटचे पॅरामीटर मेजर करायचेत त्याच्यासाठी सेन्सर्स आणि ट्रान्सड्युसर वगैरे वापरायचे त्यांचा परफॉर्मन्स असेल कॅरेक्टरिस्टिक्स असतील किंवा मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स असतील वेगवेगळे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे टॉर्क्स असतात त्यानंतर मागील पेपरला आलेले क्वेश्चन असं होतं की स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत ते कोणत्या इम्पॉर्टंट आहेत मग तुम्ही त्याच्यातल्या ॲक्युरसी प्रिसिजन रिलायबिलिटी रिप्रोड्युसेबिलिटी स्पॅन असतो रेंज असते एरर असतो त्यानंतर जर पुढं बघितलं की तुम्ही लिनियरिटी असते सेन्सिटिव्हिटी असते डिप्लेक्शन फॅक्टर असतो अशा नंबर ऑफ त्या ठिकाणी स्टॅटिक आणि डायनामिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्या रिलेटेडचा एका दुसरा क्वेश्चन येतो आणि ह्याच्यामध्ये सेन्सर ट्रान्सड्युसर सोबतच कंट्रोल सिस्टम सुद्धा या ठिकाणी ऍड केलाय बघा इकडं ह्याच्यामध्ये काय काय दिसतंय तुम्हाला प्रेशर फोर्स टेम्परेचर फ्लो हे तर सगळं सेन्सर आणि ते मेजर करतील पुढं फीडबॅक फीडबॅक म्हणजे काय सम पार्ट ऑफ आउटपुट इज गिवन बॅक टू द इनपुट म्हणजे आउटपुटचा काही पोर्शन घ्यायचा ना इनपुटला लिहून द्यायचा मग देर आर टू टाइप्स ऑफ द फीडबॅक वन इज अ पॉझिटिव्ह फीडबॅक अदर वन इज अ निगेटिव्ह फीडबॅक मग पॉझिटिव्ह फिडबॅकमुळं काय इफेक्ट होईल इफेक्ट ऑफ निगेटिव्ह फीडबॅक ऑन द कंट्रोल सिस्टम काय असेल गेन कुठं वाढेल गेन कुठं रिड्यूस होईल त्याच्यामध्ये जर बघितलं नॉईजचा फरक काय पडल त्याच्यात बँडविटवर काय इफेक्ट होईल त्या फीडबॅकचा या सगळ्या गोष्टी तुमच्या ह्याच्यात येणार आहेत हे फीडबॅक रिलेटेड त्यानंतर ट्रान्सफर फंक्शन ट्रान्सफर फंक्शन म्हणजे मित्रांनो काय आहे ट्रान्सफर फंक्शन म्हणजे गेन आहे गेन म्हणजेच इफिशियन्सी आहे फक्त सब्जेक्ट बदलला की नाव बदलतं इफिशियन्सी कुठं असते इलेक्ट्रिकल मशीन मध्ये आलात आपण की आउटपुट बाय इनपुट इज कॉल द इफिशियन्सी तुम्ही जर तेच अॅनलॉग मध्ये अँप्लिफायरमध्ये मध्ये गेलात की तिथे गेन असतात वोल्टेज गेन असतो करंट गेन असतो पॉवर गेन असतो तिथं पण काय असतं आउटपुट डिवायडेड बाय इनपुट म्हणजे गेन आहे तसंच तुम्ही कंट्रोल सिस्टम मध्ये आलात की त्याच शब्दाला ट्रान्सफर फंक्शन म्हणतात मग काय आहे इफ द फंक्शन इज इन द एस डोमेन जर समजा फंक्शन डोमेन डोमेनमध्ये किंवा डोमेन डोमेनमध्ये दिले तर सरळ आउटपुट डिवायडेड बाय इनपुट केलं की ट्रान्सफर फंक्शन भेटतं आपलं जर ते टाइम डोमेनमध्ये दिलं असेल तर अगोदर त्याचा लॅप्लास घ्या आणि पुन्हा त्याचा आउटपुट घ्या डिवायडेड बाय इनपुट घ्या म्हणजेच लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट टू द लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट म्हणजेच असतं ट्रान्सफर फंक्शन मग ट्रान्सफर फंक्शन फाइंड आउट करण्यासाठीच्या टेक्निक्स सुरू होतात पुढं मग त्याच्यात पहिली टेक्निक तुमची येते त्याला आपण म्हणू शकता ब्लॉक डायग्राम रिडक्शन रुल्स किंवा टेक्निक्स म्हणू शकतात की जो ओव्हरऑल नंबर ऑफ ब्लॉक दिलेले असतील वेगवेगळे सेरीज कनेक्टेड असतील त्याला आपण कॅस्केड म्हणू शकता पॅरल कनेक्टेड त्याला शेंट म्हणू शकता किंवा फीडबॅक लूप दिलेल्या असतात किंवा असोसिएटिव्ह लॉ वापरायचा नंबर ऑफ समिंग पॉईंट असतात टेकअप पॉईंट असतात या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून असे मोठं ब्लॉक तयार केलं जातो ब्लॉक डायग्रामचं एक कॉम्बिनेशन केलं जात असतं आणि त्या सगळ्या ओव्हरऑल सिस्टमचं ट्रान्सफर फंक्शन तुम्हाला फाईंड आऊट करायचं ते ट्रान्सफर फंक्शन फाइंड आउट करण्यासाठी ब्लॉक डायग्राम रिडक्शन टेक्निक्स असते दुसरी ये ये एक टेक्निक ये आहे येशेप जी ज्याला आपण म्हणतो सिग्नल फ्लोग्राफ वगैरे त्याच्या रिलेटेडचा एखादा क्वेश्चन हमखास परीक्षेत येत असतो म्हणजेच थोडक्यात इथं तुमचं ट्रान्सफर फंक्शन आहे ब्लॉक डायग्राम आहे स्टेडी स्टेट एरर्स आहेत बरोबर आहे त्यानंतर हे ट्रान्जेंड स्पेसिफिकेशन बोडे प्लॉट आहे नाकिस्ट प्लॉट आहे रूट लोकस आहे रिलेटिव्ह अँड अब्सोल्युट स्टेबिलिटी स्टेबिलिटी म्हणजे अॅबिलिटी टू बी स्टेबल म्हणजे बिबो सिस्टम म्हणजे बाउंडेड इनपुट बाउंडेड आउटपुट असेल तर त्याला स्टेबल म्हणायचं मग तुमचे नंबर ऑफ त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स रूट्स जे असतात त्या रूट्सला आपण पोल्स किंवा झिरोस म्हणू शकतात मग एल एच पी मध्ये गेलं तर काय होईल आर एच पी मध्ये गेलं तर काय होईल एल एच पी मध्ये गेलं तर सिस्टम इज द स्टेबल सिस्टम आर एच पी मध्ये सिंगल रूट गेला कोणता हे पोल जाऊ द्या की झिरो जाऊ द्या सिस्टम अनस्टेबल होते मग त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ स्टेबिलिटी सुरू होतात मग अप्सोल्यूट स्टेबल असते स्टेबल असते क्रिटिकली स्टेबल असते कंडिशनली स्टेबल मार्जिनली स्टेबल दीज आर द टाइप्स ऑफ द स्टेबिलिटीज त्याच्यामध्ये अनस्टेबल म्हणजे इनपुट जरी बाउंडेड असेल तरी आउटपुट अनबाउंडेडच चाललंय म्हणजे बाउंडेडचा अर्थ कंट्रोल्ड इनपुट इज कंट्रोल आउटपुट इज ऑल्सो कंट्रोल असेल दोघं जर कंट्रोलमध्ये असेल तर दॅट सिस्टम इज कॉल्ड द स्टेबल सिस्टम मग इफेक्ट ऑफ ॲडिशन ऑफ पोल्स अँड झिरोज त्याच्यावरती काय होईल नंबर ऑफ पोल्स वा त्याच्यात ॲड केले किंवा नंबर ऑफ झिरोज ॲड केले किंवा ते लेफ्ट साईडला वाढवले किंवा राईट साइडला वाढवले ते एल एच पी आर एच पीमध्ये लेफ्ट हाफ प्लेन आणि राईट हाफ प्लेनमध्ये तर त्याचा इफेक्ट कशावरती होईल स्टॅबिलिटी होईल वरती होईल रेंज ऑफ व्हॅल्यू केची व्हॅल्यूवरती होईल त्याच्यानंतर कोणती त्या ठिकाणी असं म्हणता येईल स्टॅबिलिटी सुधरल कोणती बिघडल अशा रिलेटेड छोटे छोटे क्वेश्चन्स त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकायचं त्यानंतर अतिशय महत्त्वाचं हाही टॉपिक सातव्या नंबरचा टॉपिक जो आहे ज्याच्यामध्ये काही मेजरमेंट आणि काही कंट्रोल uh, सिस्टम या दोन सब्जेक्टचं कॉम्बिनेशन करून इथं सुद्धा दहा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये येणार येते या, या सातव्या टॉपिकमध्ये मित्रांनो ह्याचे वीस मार्क झाले आतापर्यंत आता तीन टॉपिक राहिले जे पेपर वन मध्ये येतात आणि पुढचा पार्ट मी सुपूर्द करतोय बघा इकडं पावर डिव्हाइसेस तुम्हाला माहिती तीन प्रकारचे डिवायसेस आहेत एका असतो अनकंट्रोल त्याला डायोड म्हणतो आपण दुसरा असतो सेमी कंट्रोल ज्याला आपण थायरिस्टर म्हणतो आणि जो असतो फुल्ली कंट्रोल ज्याला आपण ट्रान्झिस्टर म्हणतो मग डायोड आणि डायोडचं सगळ्या गोष्टी शिकणं त्याचे ऍप्लिकेशन शिकणं त्याच्या रिलेटेडचे सगळे सर्किट शिकणं म्हणजेच आपण त्याला बेसिक इलेक्ट्रॉनिक्स ॲज वेल एज द ईडीसी म्हणू शकतो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अँड सर्किट पण या ठिकाणी त्यांनी दिलेले पॉवर डिवायसेस म्हणजेच काय रे सरळ सरळ ते पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत मग पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची सुरुवातच थायरेस्टर पासून होते ज्याला आपण एस सी आर म्हणतो थायरिस्टर सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर मग एस सी आरच्या कॅरेक्टरिस्टिक्स खूप महत्वाचं मग तिथला होल्डिंग करंट आहे लॅचिंग करंट आहे मग तो चालू कधी होईल कोणते जंक्शन फॉरवर्ड पाहिजे कोणते रिवर जंक्शन पाहिजे डिटेल डिटेल डिटेलमध्ये त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील तर तिथले क्वेश्चन तुमचे इझिली सॉल्व्ह होतील थोडक्यात ट्रिगरिंग मेथड्स आहे ट्रिगरिंग म्हणजे द प्रोसेस ऑफ टर्निंग ऑन द मेथड टर्निंग ऑन द एसशेअर इज नॉन एज द ट्रिगरिंग त्याला तुम्हाला बंद करायचंय तर तो असा बंद नाही होणार कारण तो लॅचिंग टाईप डिवाइस आहे एक तर लवकर चालू होत नाही एकदा चालू झाला तर तो, तो बंद होत नाही मग बंद करण्यासाठी तुम्हाला एक्सटर्नल सर्किट कनेक्ट करावं लागतात आणि दॅट टाईप ऑफ द सर्किट इज कॉल्ड एज अ कम्युटेशन सर्किट आणि व्हॉट इज द मीन बाय द कम्युटेशन कम्युटेशन इज द प्रोसेस ऑफ टर्निंग ऑफ द एस आर एस सी आर ला बंद करायचं कम्युटेशन एस सी आर ला सुरू करायचे तर आपल्याला त्याला काय म्हणता येतं है, ट्रिगरिंग म्हणतात तर टाईप्स ऑफ ट्रिगरिंग असतील ट्रिगरिंगचे डिव्हायसेस असतील त्याच्यामध्ये युनिलॅटरल कोणते आहेत बाय लॅटरल कोणते आहेत त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतील त्याच्या रिलेटेडचे ॲप्लिकेशन्स असतील नंबर ऑफ क्वेश्चन इथं आहेत जे की परीक्षामध्ये येण्यासारखे आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर चार प्रकारचे कन्व्हर्टर्स असतात किंवा त्याला मॉड्युलेटर्स म्हणतो आपण ए सी टू ए सी सायक्लो कन्व्हर्टर ए सी टू डी सी रेक्टिफायर डी सी टू ए सी इन्व्हर्टर डी सी टू डी सी चॉपर हे असे चार प्रकारचे कंट्रोलर्स आहेत कन्व्हर्टर्स आहेत किंवा त्याला पॉवर मॉड्युलेटर्स आपण म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत त्यानंतर पी डब्ल्यू एम टेक्निक त्या ठिकाणी बऱ्याचदा क्वेश्चन परीक्षेत येतो बरोबर आहे डब्ल्यू एम टेक्निक म्हणजे पल्स विडथ मॉड्युलेशन मग त्याच्यामध्ये नेमका कोणता पॅरामीटर कॉन्स्टंट ठेवायचं आणि कोणता व्हॅरी करायचा ऑन टाईम किती ठेवायचा ऑफ टाइम किती ठेवायचा आणि त्याचं आउटपुट कसं मॅच करायचं या सगळ्या गोष्टी टेक्निक म्हणजेच पी डब्ल्यू एम टेक्निक्स असतील एस पी डब्ल्यू एम टेक्निक्स असतील त्यानंतर फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिक ड्राईव्ज असतील त्यानंतर एस सी आरचं फोर क्वॉड्रंट ऑपरेशन असतं बरोबर आहे तर ती ऑपरेशन ऑपरेशनवरती क्वेश्चन येत असतात त्यानंतर हे चॉपर्स आहे सायक्लो कन्व्हर्टर आहे तुमचा रेक्टिफायर आहे इन्व्हर्टर आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे थोडक्यात हा सब्जेक्ट म्हणजे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स होय आणि सोबत सोबत त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी दिलेल्या आहेत बघा ठिकाणी फंडामेंटल ऑफ विंड जनरेशन आणि ग्रीड इंटरफेस मित्रांनो प्लस हे दोन पॉईंट आणखी ऍडिशनल याच्यावरती सुद्धा दहा क्वेश्चन येणार जे की वीस मार्कला असणार आहेत तुम्हाला राहिला पुढचा पॉइंट पॉवर जनरेशन इन, इन इंडिया अँड महाराष्ट्र आता इंडियात किती ओव्हरऑल पॉवर जनरेट होती वगैरे तर याच्याबद्दल तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही बुक्स असतात त्याला आपण इंडियन एअर बुक वगैरे आपण म्हणत असतो वार्षिक गव्हर्नमेंटचं येत असतं त्याच्यात आपल्याला हे प्रेझेंट सिनेरी वगैरे बघायला भेटतात आणखी आकाश त्यांच्या अनुभवातून काही गोष्टी तुम्हाला नवीन सांगतील रिन्यूएबल जनरेशन जनरली आपण ज्यावेळेस इकडच्या परीक्षा देत असतो ट्रान्सको जनको डिस्कॉम मेट्रो महानगरपालिका रेल्वे बरोबर आहे तर याच्यामध्ये जनरली नॉन रिन्यूएबल एनर्जी सोर्सेस बद्दल जास्त विचारलं जात असतं पण आता गव्हर्नमेंटचं जर डिपार्टमेंट असेल एखादा आणखी आणि गव्हर्नमेंटला वाटत असेल की आपल्याला मध्ये भविष्यात थोडस देशाचे ग्रोथ करायचे तर थोडेफार क्वेश्चन रिन्युएबल मधले वगैरे सुद्धा टाकू शकतात मग मध्ये काय काय गोष्टी येतील सोलार एनर्जी येईल विंड एनर्जी येईल टायडल एनर्जी येईल हायडल येईल पुढं तुमचं ओशियन एनर्जी येईल ज्युओथर्मल येईल बायोमास एनर्जी येईल बायोगॅस म्हणजे दीज आर द रिनेवेबल एनर्जी सोर्सेस जे पुन्हा पुन्हा रिन्यू होतात दे आर कोल्ड रिनेबल जे पुन्हा पुन्हा रिन्यू होत नाही तर दे आर कोल्ड फॉसिल फ्युएल्स मग कोणते दगडी कोळसा असेल तुमचा कोल असेल फार क्वेश्चन सोपे सोपे आले त्याच्या रिलेटेड सुद्धा मागच्या पेपरचा अनालिसिस करता कोलचे कुठे टाईपच विचारतील कॅलोरीफिक व्हॅल्यूच विचारतील सगळे चांगला कोल कोणता टाइप्स ऑफ कोल असतात अँथ्रासाईड कोल असतो बिटुमिनस असतो पीट कोल असतो लिग्नाइट कोल असतो हे ए, ए बी पी एल असे चार प्रकारचे कोल आहेत मग कॅलोरिफिक व्हॅल्यू कोणाची जास्त असेल कार्बन कंटेंट कोणात कमी जास्त असेल सगळे चांगला कोणता दगडी कोळसा असेल त्याच्या म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टी त्याच्यात रिलेटेड विचारल्या जाऊ शकतात वेरियस टाइप्स ऑफ पॉवर प्लांट मग आता पॉवर प्लांटमध्ये येतात कोणते कोणते प्लांट्स बघा थर्मल पॉवर प्लांट सगळ्यात जास्त मागच्या वेळेस तर क्वेश्चन विचारला यार इंडियामध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटी कोणत्या प्लांटनं तयार होते आता हा क्वेश्चन मला वाटतं ह्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करायची गरज सुद्धा नाही त्याचं उत्तर आहे दगडी कोळसा किंवा कोल किंवा आपण ज्याला थर्मल पॉवर प्लांट किंवा स्टीम पॉवर स्टेशन म्हणत असतो ते उत्तर आहे तो क्वेश्चन मागच्या परीक्षेला दोन मार्कला विचारला होता म्हणजे कमालीचे काही क्वेश्चन आहेत एकदम फार सिंपल uh, सिम्पल पण काही क्वेश्चन असतील पण काही क्वेश्चन खरंच जिथं तुमचं सिलेक्शन डिपेंड आहे ते क्वेश्चन थोडेसे ट्रिकी आहेत आणि थोडेसे असं म्हणता की विचारपूर्वक सोडावं लागणार आहेत कारण दोन ऑप्शन तुमचे जरी कटले तरी दोन मध्ये असं कन्फ्युजन होतं की असं वाटतं हे दोघंही बरोबर येतं मग तशा केसमध्ये आपली गोची होती आणि उत्तरं चुकण्याची शक्यता असते म्हणून तशा सुद्धा गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत त्यानंतर पुढे जाऊयात आपण हे वेरियस टाइप्स ऑफ पॉवर प्लांट झाले मेजर इक्विपमेंट इन पॉवर प्लांट्स मग आता पॉवर प्लांटमध्ये जर आलात तुम्ही मेजर इक्विपमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही थर्मल कन्सिडर केला तर सुरुवात आपण करू शकतो समजा पूर्ण प्लांट बी जरी सांगायचं तर मी तुम्हाला सांगू शकतो बरो बरोबर आहे सुरुवातीचा कोल स्टोरेज प्लांट असेल त्याच्यापुढं कोल हँडलिंग प्लांट असेल त्याच्यापुढं बॉयलर असेल बॉयलरच्या पुढं सुपर हिटर असेल त्याच्यापुढं टर्बाईन असेल टर्बाईनच्या पुढं अल्टरनेटर असेल अल्टरनेटरपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली की स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि तिकडं मग ते बार वगैरे आता पुन्हा रिटर्न या बॉयलरच्या पुढं गेलं की सुपर हिटर आहे सुपर हिटरच्या वर गेलं की इकॉनोमाइजर आहे इकॉनोमाइझरच्या वर गेलं की एअर प्री हिटर आहे एअर प्रिटर प्री हिटरला फोर्स ड्रॉट फॅन आहे तो तिकडून हवा घेतोय तिथून हॉट एअर तिथं एअर प्री हिटरचा अर्थ असतो ती ज्यावेळेस हवा बॉयलरला सोडायची आहे तेव्हा तिला थोडं गरम केलं जातं नंतर सोडली जाते वर गेला कि इंड्युस फ्रॅन आहे वर गेला की अजून चिमणी आहे चिमणीतून स्मोक डस्ट आणि ते जे पार्टिकल आहेत ते वर सोडून दिले जात असतात या खाली टर्बाईनच्या असा आहे किंवा एक पॉइंट असा दिलाय मेजर इक्विपमेंट इन पॉवर प्लांट मग मेजर इक्विपमेंट मध्ये तुम्ही टर्बाइन कन्सिडर करा तुम्ही कंडेन्सर कन्सिडर करा तुम्ही एसी जनरेटर ज्याला सिंक्रोन जनरेटर किंवा त्याला अल्टरनेटर म्हणतो आपण ते कन्सिडर करा बॉयलर कन्सिडर करा ह्या तीन चार गोष्टी खूप महत्वाच्या पण तुम्ही जर न्यूक्लिअर पॉवर मध्ये गेलात तर मग तिथं बॉयलर नसतो तिथं न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन घडते आणि ती रिॲक्शन घडण्यासाठी एक अपारेटस लागतं त्याचं नाव असतं न्यूक्लिअर रिॲक्टर मग त्या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंट्रोल रॉड्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे मॉडरेटर्स असतात त्याच्या रिलेटेड छोटे छोटे क्वेश्चन येतात तुम्ही जर हायड्रो पॉवर प्लांटमध्ये गेलात तर तुमचा रिझर्वायर आहे तुमचा डॅम आहे तिकडे ट्रॅस रॅक आहे पुढं गेला सर्च टँक आहे खाली आलात की पेन स्टॉक आहे पुढं प्राईम मूवर आहे ज्याला आपण वॉटर टर्बाईन वगैरे म्हणत असतो पुढं गेलात की अल्टरनेटर आहे खाली टेल रेस आहे म्हणजे असे नंबर ऑफ गोष्टी तिथं सुद्धा महत्वाचे आहेत म्हणजे जसा पॉवर प्लांट बदलला तसं त्याचे मेजर इक्विपमेंट नॉर्मल नॉर्मल चेंज होतील पण एक असेंब्ली मात्र कंपल्सरी सगळीकडे कॉमन असेल दॅट असेंब्ली इज कोणती असेल तर टर्बाईन आणि थोडक्यात इकडचा जर बघितला आपण तर अल्टरनेटर दे आर द कपल ते दोघं कसे आहेत कपल्ड आहेत आणि व्हॉट इज मीन बाय द कपलिंग कपलिंगचा अर्थ असतो की टर्बाईन आणि अल्टरनेटर ज्यावेळेस सेम सॅप्ट वरती कनेक्ट केले जातात आर कॉल्ड अ कपल्ड त्याला काय म्हणायचं कपल्ड म्हणायचं मग ते आहेत त्याच्यानंतर मेजर इश्यूज विथ द विंड अँड सोलर पॉवर जनरेशन अँड ग्रीड इंटरफेस आता बघा सोलार जर एनर्जी आपल्याला जनरेट करायची असेल तर खूप चांगली गोष्ट आहे ना फुकटच चा आहे सोर्स त्याला काही बिल भरायची गरज नाही रनिंग चार्जेसचा ताण नाही फक्त सुरुवातीची इनिशियल कॉस्ट तेवढी एक कन्सिडरेबल आहे बऱ्यापैकी बरोबर आहे पण पुढं रनिंग चार्जेस जरी कमी असले तरी काही इश्यू पण आहेत ना त्याच्यात ॲज अँड इलेक्ट्रिकल इंजिनियर तुम्हाला ते इश्यूज माहीत असले पाहिजेत याचाच हात पॉईंट या ठिकाणी टाकलाय मेजर इश्यूज विथ द विंड अँड पॉवर जनरेशन विंड आणि विंड जनरेशन आणि सोलर पॉवर जनरेशन काय आहे मेजर इश्यूज इश्यू नंबर वन फॉर एक्झाम्पल समजा पावसाळ्याच्या दिवसामध्ये वगैरे जर आपण बघितलं असेल की सोलार जो आहे तो सूर्यावरती काम करणार आहे रनिंग सगळं त्याचं फ्युएल जे आहे ती सोलार म्हणजे सनलाइट आहे मग ज्यावेळेस आपण समजा पाहतो सध्याच्या दिवसात जर आपण बघितलं पावसाळ्याच्या दिवसामध्ये वगैरे तर कोकणामध्ये वगैरे आठ आठ दिवस दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस सलग पाऊस पडतो म्हणजे सूर्य उगवलेला दिसत नाही मग तिकडं जर सगळ्या लोकांनी समजा घरावर सोलार बसवून घेतले इलेक्ट्रिसिटीचा संबंध एम एस सी बी सी ठेवलाच नाही आणि ते जर सगळ्या सोलारवरती जर समजा अवलंबून असले आणि जर पावसाळ्याच्या दिवसामध्ये पंधरा दिवस पाऊस पडत राहिला आणि सूर्यच उगवला नाही तर मग इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होणार तो हा एक मेजर इश्यू आहे विंडच्या बाबतीत आणखी काही इश्यूज असतील याच्या रिलेटेडचे छोटे मोठे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी तयार होत असतात पुढे या ग्रीड इंटरफेस तुम्हाला माहिती पॉवर ग्रीड वगैरे काय आहे काय नाही त्यानंतर ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन केबल असेल पर युनिट क्वांटिटीज बस ॲडमिटन्स इम्पिटन्स मॅट्रिक्स सिमेट्रिकल कॉम्पोनंट्स मित्रांनो याच्या रिलेटेड हे क्वेश्चन येतात एकदम सोपा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला मागच्या वेळेसचा की लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी कोणता रिले वापरायचा मित्रांनो मी एक लॉजिकमध्ये सांगितलं होतं की समजा एक एल एम एस आहे एल एम एस कंपनी किंवा एक गोल्डचं दुकान आहे त्याचा मालक अमीर आहे अमीर याचा अर्थ असा आहे ये बाजूला द्या लॉंग ट्रान्समिशन लाईन मिडियम ट्रान्समिशन लाईन शॉर्ट ट्रान्समिशन लाईन लॉंग ट्रान्समिशनसाठी वापरायचा मो मीडियम ट्रान्समिशनसाठी वापरायचा इम्पिडन्स रिले आणि शॉर्ट ट्रान्समिशन लाईनसाठी वापरायचा रिॲक्टन्स रिले मार्क्सच्या पेपरला आलेला क्वेश्चन आहे की लॉन्ग ट्रान्समिशनसाठी कोणता वापरायचा मे बी क्वेश्चन असा होता मोह रिले कशासाठी वापरायचा उत्तर असलं पाहिजे लाँग ट्रान्समिशन लाईन म्हणजे असे असे रिलेज असतील सर्किट ब्रेकर्स असतील आयसोलेटर्स असतील फ्यूज असतील दे आर द प्रोटेक्टिंग डिव्हायसेस प्रोटेक्टिंग कॉम्पोनंट्स आहेत याच्या रिलेटेडचे क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा त्यानंतर अजून महत्वाचं सॅग से करेंगे सबका स्वागत हे जे काही सॅग कॅल्क्युलेशन आहे व्हॉट इज मीन बाय सॅग सॅग म्हणजे काय असतं की हा एक सपोर्ट आहे हा दुसरा सपोर्ट आहे इकडे हे क्रॉस आर्म इकडे क्रॉस आर्म इकडे हे इन्सुलेटरची स्ट्रिंग आहे इथे इन्सुलेटरची स्ट्रिंग आहे मग इथून असा कंडक्टर आहे मग हा जो कंडक्टर आहे तो स्ट्रेट न राहता तो कंडक्टर कसा आहे थोडासा त्या ठिकाणी झोळ सुटलाय ह्याचं जे व्हर्टिकल डिस्टन्स असतं दॅट इज कॉल्ड सॅग मग त्याचे कॅल्क्युलेशन्स असतील सॅग कशामुळे वाढतं त्याच्यावर टेन्शन किती आहे वेट ऑफ द कंडक्टरचा इफेक्ट काय असेल विंडचा त्याच्यावर हवेचा काय इफेक्ट होईल किंवा त्याच्यामध्ये त्याच्यावर ज्यावेळेस बर्फ पडत असतो इफेक्ट ऑफ आईस लोडिंग किंवा इफेक्ट ऑफ विंड लोडिंग अशा गोष्टी रिलेटेडचे कॅल्क्युलेशन्स असतील किंवा त्याच्या रिलेटेडचे छोटे मोठे न्युमरिकल्स असतील त्या सगळ्या गोष्टी परीक्षेत येणार आहेत याच्यावरती बी दहा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी पॉवर सिस्टमच्या जनरेशन आणि या थोडाफार ट्रान्समिशनच्या पार्टवरती येणार आहेत कॅल्क्युलेशन ऑफ सॅग टेन्शन इन अ ट्रान्समिशन लाईन म्हणजे ट्रान्समिशनचा अर्धा पोर्शन ह्या वरच्या टॉपिकमध्ये टाकलाय आणि खाली अर्धा पोर्शन दिलेला आहे तर वर दहा पैकी पाच वरच्या ट्रान्समिशन मध्ये खालच्या सुद्धा हे कम्प्लीट ट्रान्समिशनच दिसायला ते इथले दहा म्हणजे ट्रान्समिशनवर तुमचे दहा ते पंधरा क्वेश्चन तयार होणार बरोबर आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यानंतर सॅग अँड टेन्शन मागच्या वेळेस आणखी एक क्वेश्चन विचारला स्ट्रिंगिंग चार्ट कसा असतो मग ही सॅग आणि टेन्शनच्या रिलेटेड ज्यावेळेस तुम्ही कन्सेप्ट वाचताल त्यावेळेस तिथं तुम्हाला चार्ट भेटेल सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा त्यानंतर फॉल्ट्स असतील मग सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल फॉल्ट मागच्या वेळेस एकदम पानच क्वेश्चन आला एल एल फॉल्ट एल जी फॉल्ट डबल लाईन फॉल्ट डबल लाईन टू ग्राउंड फॉल्ट आणि ट्रिपल लाईन फॉल्ट तर सगळ्यात जास्त सिव्हिअर कोणता असेल म्हणे मित्रांनो लक्षात ठेवा जेवढ्या जास्त लाईन तेवढ्या सिव्हिरिटी जास्त मग तीन लाईन म्हणजे सिमेट्रिकल फॉल्ट आणि जिथं तीन लाईन येतील म्हणजे यल एल यल येईल तिन्ही फेज एकत्र येतील त्यांना सिमेट्रिकल फॉल्ट म्हणायचं आणि तीन पेक्षा कमी येतील दोन लाईन येऊ द्या एक लाईन येऊ द्या बरोबर आहे तर अशा यांना अनसिमेट्रिकल म्हणायचं मग याचा चार्ट आहे एल जी आहे डबल यल आहे डबल यल जी आहे तर हे असिमेट्रिकल फॉल्ट आहेत बरोबर आहे याला तुम्ही अनसिमेट्रिकल फॉल्ट म्हणू शकतात आणि ट्रिपल यल आणि ट्रिपल एल जी हे जे आहे त्याला सिमेट्रिकल फॉल्ट म्हणायचं मग हे कभी कमी चाहते लेखन करके चले जाते याचा अर्थ असा आहे की सिमेट्रिकल फॉल्ट डेंजर असतात सिविरिटी डेंजर असते पण ऑकरन्स कमी असतो कधी कदि कधीच होतात रोज उठून हे फॉल्ट होत नाहीत लक्षात ठेवा बरोबर आहे रोज उठून होणारा हा एल जी आहे एल जी बरोबर आहे नंबर ऑफ टाइम्स जर बघितलं सगळ्यात जास्त जर परसेंटेज बघितलं तर एलजीच आहे पण रोजच म्हणजे हे भुकणार कुत्र आहे चावणारं नाही हे कधीतरीच दिसतं पण डायरेक्ट कापूनच टाकतं थोडक्यात चावूनच टाकतं ह्याचा अर्थ हे दररोज फॉल्ट होईल कित्येकदा फॉल्ट होईल खूप परसेंटेज होईल पण सिबिरिटी कमी असते मग क्वेश्चन ह्याच्या रिलेटेड एकदम सिंपल सिंपल क्वेश्चन विचारले तर हे सगळं बघा आहे सिमेट्रिकल आहे अनसिमेट्रिकल आहे फॉल्ट्स आहे त्यानंतर ऍक्टिव्ह रिॲक्टिव्ह अरे मला तर एकदम वेगळं वाटलं रिॲक्टिव्ह पॉवरचं मागच्या एकोणावीसच्या पेपरला युनिट विचारलं त्यांनी रिॲक्टिव्ह पॉवरचं युनिट बरोबर आहे मी तुम्हाला एक स्टोरी सांगितली होती युट्यूबवरती सुद्धा व्हिडिओ आहे बॅचेसच्या विद्यार्थ्यांना तर हे डिटेलच जेवढं मी आतापर्यंत सांगितलं ना ईच अँड एव्हरी कन्सेप्ट जे जे विद्यार्थ्यांनी केंद्रीय इन्स्टिट्यूटचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच केले असेल त्या विद्यार्थ्यांनी एकदम बिंदास्तरा मी सांगितलं त्या पद्धतीने अभ्यास करा सिलेक्शनच्या यादीमध्ये तुमचे नंबर नाव दिसणार आहे मला त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही बरोबर आहे पण काही व्हिडिओ तर मी युट्यूब ला टाकले त्याच्यावरती सुद्धा भरपूर क्वेश्चन तुम्ही जर माझे युट्यूबवरचे जरी बरेच क्वेश्चन बघितले ना व्हिडिओ बघितले ना ती बी अगोदर टाकलेले आणि त्याच्यानंतर हे पेपर झाले तुम्ही बघा नंबर ऑफ क्वेश्चन तुमचे जे शंभर आहेत ना पेपर वनचे क्वेश्चन त्याच्यापैकी बरेच क्वेश्चन तुमचे म्हणजे युट्यूबच्या व्हिडिओवरून सुद्धा तुमचे त्या ठिकाणी क्लिअर होऊ शकतात बघा या ठिकाणी त्यानंतर ऍक्टिव्ह रिॲक्टिव्ह पॉवर ट्रान्सफर असेल डिस्ट्रीब्युशन बद्दल असेल मग टाईप्स ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टम असतील तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी विचारल्या जाणार आहेत त्यानंतर लोड फ्लो स्टडीज ज्याला आपण पॉवर फ्लो स्टडी म्हणतो स्टडी स्टेट अँड ट्रान्झेंट स्टॅबिलिटी व्होल्टेज स्टॅबिलिटी व्होल्टेज कंट्रोल इकॉनॉमिक लोड डिस्पॅज लोड फ्रिक्वेन्सी कंट्रोल त्यानंतर बिलिंग रिलेटेडचे नेमका कसं के डब्ल्यू एच कॅल्क्युलेट करणार त्यानंतर इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन रिलेटेड जरी पॉईंट एखादा नसल टाकला तरी एखादा दुसरा क्वेश्चन त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्यामध्ये टॅरिफ असेल तुमचा टॅरिफ म्हणजेच काय असतं वीज बिल आकारणी असतं रुल्स अँड रेट्स द फ्रेम बाय द सप्लाय कंपनी टू द डिफरंट टाईप्स ऑफ द कन्झ्युमर इज कॉल्ड टॅरिफ मग हे टॅरिफच्या टाईप्स असतील सिम्पल टॅरिफ असतं ब्लॉक रेट टॅरिफ असतं टू पार्ट टॅरिफ असतं थ्री पार्ट टॅरिफ असतं मॅक्सिमम डिमांड टॅरिफ असतं पॉवर फॅक्टर टॅरिफ असतं दिस ऑल आर कॉल्ड टॅरिफ्स अँड इट्स टाईप्स त्याच्या रिलेटेड असतील त्यानंतर अतिशय महत्त्वाचे फॅक्टर बघा रे परीक्षेत येतात त्याच्यावरती क्वेश्चन हा लोड फॅक्टर असेल मॅक्सिमम डिमांड फॅक्टर असेल फॉर्म फॅक्टर असेल पीक फॅक्टर असेल पॉवर फॅक्टर असेल पॉवर फॅक्टर रिलेटेड क्वेश्चन भरपूर आले तर म्हणजे हे जे फॅक्टर फॅक्टर हे शब्दाशी रिलेटेड तीस चाळीस फॅक्टर असतील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला ते, ते चाळीस पैकी तीन ते चार परीक्षेत तुम्हाला दिसणार मिनिमम दोन तीन तर कुठंच गेलं तर मग फक्त त्याला काय करायचं लॉजिकली त्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय कन्सेप्ट समजून घ्यायचंय आणि उत्तर काढायचं कधी न्युमेरिकल सुद्धा छोटंसं येऊ शकतं मित्रांनो मी काय एवढं तुम्हाला हे तळमळीन सांगायलोय फार सिलेबस सोपा आहे घाबरून जायची गरज नाही ज्या दिवशीपासून रिझल्ट आलाय ना मला लगे विद्यार्थ्यांनी एवढे फोन आणि सुरू करून टाकले तर मी म्हटलं यार आता तुम्हाला एकदा इतिमभूत माहितीच देतो मी तर देतोच पण सोबत एक त्याच्यातलंच ऑफिसर घेऊन येऊत जे की आपल्याशी कनेक्टेड आहेत ज्यांना आपल्या मार्गदर्शनामुळे ते जेव्हा प्रिपरेशन करत होते त्यावेळेस बेनिफिट झालेलं आहे आणि त्या हिशोबाने या ठिकाणी मी आकाश जाधव सर यांना सुद्धा आमंत्रित केलेला आहे आणि या पुढचा जो काही पार्ट असणार आहे मी सरांकडे सुपूर्द करण्यापूर्वी सर नेमकं हे कुठून वाचायचं हा जो काही मनात लोकांच्या विद्यार्थ्यांच्या कुठ प्रश्न त्रास द्यायलाय ना याचं उत्तरण याची जी उत्कंठा आहे ती तुमची मी लगेच्या लगत कुठलीही न ताणता मी काही पुस्तकाचे नावं सांगेल तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या मी आता जे सांगितले इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पेपर वन मध्ये दहा टॉपिक्स होत्या इकडे लक्षात घ्या आता ह्याचं एक स्टँडर्ड असतं दहा टॉपिक आहे तर प्रत्येक टॉपिकला दहा क्वेश्चन फिक्स झाले शंभर क्वेश्चन झाले एक क्वेश्चन दोन मार्कला आहे दोनशे मार्क झाले दोन पण चुकीला माफी नाही भाऊ तू चुका करशील आणि पुन्हा म्हणशील मला मार्क भेटले पाहिजे भेटणार नाही जे भेटले का त्याच्यातले मायनस होतील वन फोर्थ दोनचं वन फोर्थ केलं तर पॉईंट फाईव्ह हो। म्हणजे तुझा पडलेल्यातला अर्धा सुद्धा जाणार आहे तुझा जर चुकीचा अटेम्प्ट झाला त्या ठिकाणी तर जो चुकला त्याचे दोन तर कटलेच पण जाता जाता जिकडचे पडलेत का आपलेले मार्क्स त्याचे सुद्धा अर्धा अर्धा मार्क हे घेऊन जाणार आहे म्हणून लक्षात ठेवा वन फोर्थ निगेटिव्हचा अर्थ असा असतो जर तुमचे एक बरोबर आला चुकले तर तुमचे झिरो मार्क झाले का तर एक चार ॲड होऊन ते दोन मार्क होतात म्हणून लक्षात ठेवा वन इज टू फोर किंवा वन बाय फोर असे निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असते मग दहा टॉपिक दहा दहा क्वेश्चन इच शंभर क्वेश्चन दोनशे मार्क निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ सर मग अटेम्प्ट किती करायचं मित्रांनो लक्षात ठेवा पेपर वन ची अशी तयारी करा एकदम भयानक जे एमईएस वाले त्यांना सांगतो आता हा व्हिडिओ फक्त वाले बघणार नाहीत मला माहित आहे कारण अखंड महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये केंद्रीय इन्स्टिट्यूटचं नाव पोहोचलंय आणि अखंड महाराष्ट्राचे विद्यार्थी मला ऐकतायत बघतायत आणि या ठिकाणी अभ्यास करतायत तर सगळ्या विद्यार्थ्यांनी ही शिकवलेले सांगितलेले टॉपिक सगळे करा ह्याचा फायदा कुठं कुठं होईल मिशन ट्रान्समिशन ट्रान्समिशनला खूप क्वेश्चन तुम्हाला या पोर्शनमधून दिसतील खूप म्हणण्यापेक्षा पन्नास पैकी पंचेचाळीस चाळीस क्वेश्चन इथून मागच्या सिलेबसवरती दिसणार आहेत मग राहिले दहा पैकी पुढं काही टॉपिक्स आहेत तर त्याच्यातले दिसतील समजा मग मॅक्सिमम हा पोर्शन जो आहे तो तुमचा ट्रान्सको येई असल डिस्कॉम येई जेई असल जनको येई जेई असल भारतातल्या महाराष्ट्रातल्या सर्व मेट्रो महाराष्ट्रातल्या मुंबई मेट्रो आहे नागपूर मेट्रो आहे पुणे मेट्रो आहे भविष्यात नाशिक मेट्रो आहे फार भविष्यात संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मेट्रो आहे औरंगाबाद मेट्रो आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी काम येईल महाराष्ट्राच्या बाहेर चला लखनौ मेट्रो जयपूर मेट्रो यू पी पी सी एल म्हणजे ज्या काही तुम्ही परीक्षा भारतातल्या देऊ शकतात सगळ्या परीक्षांमध्ये हा पोर्शन काम येणार आहे मग सर वर हेडिंग का टाकली एमईएस अरे बाबांनो एमईएस हेडिंग टाकण्याच्या मागे एमईएस चा सिलेबस हा खूप जास्त आहे आणि हा सिलेबस केला तर भारतातल्या कोणत्याही परीक्षाला तुम्ही तयार होतात अडचणच नाही कुठलाच काही प्रॉब्लेमच नाही याच्यामध्ये म्हणून वर टाकलं एमईएस बरोबर आहे जर मी इंडियातला आहे म्हणलं तर पुन्हा महाराष्ट्रातलाही बाय डिफॉल्ट असणार कारण महाराष्ट्र इंडियात आहे ना कुना -कुना दिपार्ट्मेंट, दिपार्ट्मेंट, मी एमईएस चा सिलेबस जर समजून सांगितला तर सिलेबस त्याच्यामध्ये कुणाकुणाचं इथं सांगतो सगळ्या एम एचे पूर्ण डिपार्टमेंट तिन्ही डिपार्टमेंट येई जे सगळ्या पोस्ट झाल्या मी तर म्हणतो डीवायई ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह सुपर इंजिनियर आणि चीफ इंजिनियर सगळ्यांचा सिलेबस इथं कव्हर होतोय क्लास वन सुपर क्लास वन आणखी मोठे जे अधिकारी असतील सगळ्यांचा सिलेबस इथं कव्हर होतोय बरोबर आहे मग म्हणून मी टाकताना वर एस टाकलं महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जे की कंडक्ट करते एस सी हा एक मुद्दा झाला मग कुठे अजून कामी येईल सर भारतातल्या सगळे मेट्रो दिल्ली मेट्रो मुंबई मेट्रो पुणे मेट्रो नागपूर मेट्रो जयपूर मेट्रो राजस्थान मेट्रो लखनौ मेट्रो असणाऱ्या जेवढ्या मेट्रो असतील सगळीकडे काम येईल सर महानगरपालिकाला येईल का हो शंभर टक्के येईल लक्षात घे बीएमसी मुंबई कॉर्पोरेशन म्हणजे मुंबई महानगर नगरपालिका खूप जागा असतात मागचे लास्टचे ॲड ऍड अशी शंभरच्या आसपास नव्वद काहीतरी जागा म्हणजे शंभरच्या आसपास नेहमी जागा बीएमसी मध्ये सुद्धा येत असतात तिथंही याचा फायदा होईल बरोबर आहे सोबत सर दुसऱ्या आणखी महानगरपालिका भविष्यात पुण्यातल्याही जागा येण्याचे चान्सेस बऱ्यापैकी वारं चालू आहे पिंपरी चिंचवड आहे औरंगाबाद आहे महानगरपालिका जेवढ्या असतील महाराष्ट्रात सगळीकडे कमी जास्त प्रमाणात ज्या जागा येतात तिथंही तुम्हाला हा सिलेबस सगळा कामी येणार आहे वा पुढं रेल्वे येऊ द्या सेंट्रल मध्ये रेल्वे बरोबर आहे रेल्वे डिपार्टमेंटचे जेवढे पण पोस्ट असतील त्यानंतर एस एस सी चे ज्या काही पोस्ट असतील इलेक्ट्रिकलच्या बेसवरती ज्याचा फॉर्म भरतो सगळीकडे हा सिलेबस काम येणार आहे वा सर आता तर एकदम कॉमन ग्रेव्ही तयार झाली ह्याचा एकदा अभ्यास केला की जीवन सुंदर बनणार आहे काही दिवसातच ऑफिसर बनून आपण गावभर मिरवायचा आहेच याच्यासाठी काही दिवस तर मित्रांनो कष्ट करावं लागतील आणि ते कष्ट करण्यासाठी नेमकं काय वाचायचं हा जर मनात प्रश्न पडलेला असेल तर मी तुम्हाला थोडक्यात एक गोष्ट सांगतो की कॉम्पिटेटिव्ह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे केंद्रे इन्स्टिट्यूटचं केंद्रे इन्स्टिट्यूटचं कॉम्पिटेटिव्ह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सहदेव केंद्रे लिखित म्हणजे मी लिहिलेलं पुस्तक आहे तर त्या पुस्तकातून हा जो पोर्शन आहे ऑलमोस्ट कव्हर होईल well ह्या सगळ्या परीक्षांसाठीचा बरोबर आहे जो पार्ट टू आहे त्याच्यामधले सुद्धा तीस चाळीस टक्के जे टॉपिक्स आहेत बरोबर आहे ते सुद्धा त्या पुस्तकातून कव्हर होतील सर ह्याच्या व्यतिरिक्त काही वाचायचं का हो जर तुमच्याकडे वेळ खूप उरला जर तुम्हाला रिव्हिजन्स करायचे असतील जर तुम्हाला नंबर ऑफ एम सी क्यूची प्रॅक्टिस करायची असतील तर मग तुम्हालाही ते पुस्तकं माहीत आहेत माझ्या तोंडून पण ऐकायचे असतील तर ऐकू शकता जे बी गुप्ता आहे व्ही के मेहता आहे रजपूत आहे हंडा आहे बीएल थेरे है, है। पन, काई -काई जे आहे आश्पा खुशन आहे सगळेच पुस्तकं चांगले आहेत वाईट कोणतंही पुस्तक नाही पण एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू नंबर ऑफ डेज किती उरलेत किती दिवसात काय काय वाचायला पाहिजे आणि रिव्हिजन्स नंबर ऑफ टाइम्स होणं गरजेचं असतं या सगळ्या गोष्टींसाठी एकंदरीत जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल ना तर मग मात्र कुठंतरी वेळेच्या बंधनांमुळे किंवा उरलेल्या परीक्षेच्या टायमामुळं त्या ठिकाणी लिमिटेशन्स येतात म्हणून वाचायला थोड्याशा अडचणी जातात मित्रांनो हे पुस्तक तुम्ही मागूही शकता आमच्या नंबरवरती मेसेज करून व्हॉट्सअपला हवा असल्यास मागवा मागवा असं पण काही नाही नाहीतरी तुमच्याकडे जे बी गुप्ता वेके मेहता आणि बाकी सांगितलेले पुस्तकं जर असतील तर बेस्ट पुस्तक आहेत सगळेच कोणतंही वापरा काही अडचण नाही तुमचे हे सगळे टॉपिक्स इथून कव्हर होतील मित्रांनो याच्याबद्दल बोलत असताना या पुस्तकाबद्दल सांगितलं मी कॉम्पिटेटिव्ह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याच्यात नेमकं काय आहे थोडासा सिनॅरी त्याच्यात दोन मिनिटात सांगतो आणि पुढचा सा पार्ट सुपूर्द करतो बघा मुद्दा नंबर एक याच्यात थेरी सिस्टेमॅटिकली आणि सगळ्या परीक्षांचं ॲनालिसिस करून महत्त्वाचे महत्त्वाचे अगदी सोप्या भाषेमध्ये सेंटेन्स टाकून केलेली थेरी आहे हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा आहे काही प्रमाणात सगळे नाही क्लासमध्ये जेवढे शिकवतोय ऑनलाईन ऑफलाईन बॅचेसला जेवढे देतोय तेवढ्या ट्रिक्स तर नाही पण काही प्रमाणात ट्रिक्स सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेले आहेत बल्कमधला डेटा तुमच्या लक्षात राहावा म्हणून अतिशय महत्वाचं ज्या आपण आतापर्यंत पाहिलं सगळ्या गोष्टी क्वेश्चन ज्या ज्या स्टँडर्डचे ज्या ज्या लेवलचे येतात त्यांचे मॅक्सिमम क्वेश्चन केंद्र इन्स्टिट्यूटच्या कॉम्पिटेटिव्ह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे नंबर ऑफ टॉपिक वाईज टेबल बनवले येतं त्या सगळ्यात जास्त क्वेश्चन त्या टेबल मधले तुम्हाला सापडतील वाटलंच तर अगोदर पेपर द्या नंतर येऊन चेक करा मॅक्सिमम क्वेश्चन तुम्हाला आपल्या पुस्तकातून आलेले दिसतील का तर सर आपलंच पुस्तक रेफर करतात का असं नाही महाराष्ट्रातल्या भारतातल्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत आतापर्यंत सगळ्या एक्झामचा एकंदरीत आढावा घेऊन त्याचं ता अनालिसिस तयार करून अनालिसिस करून सगळ्या गोष्टी त्याच्यात ऍड केल्यात म्हणून त्या गोष्टी तुम्हाला तिकडं दिसतात असं म्हणेल मी बरोबर आहे ही गोष्ट आहे त्यानंतर त्याच्यात मी आणखी काही की पॉइंट्स किंवा काही ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक पॉइंट नावाचा कार्यक्रम आहे ते सुद्धा त्याच्यात टाकलेलं आहे ते, ते वाचलं की तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह होतील त्यानंतर पुस्तकामध्ये अजून काय आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं त्याच्यात क्वेश्चन सुद्धा चांगल्या स्टँडर्डचे सगळ्या परीक्षांना येणारे तशा लेवलचे कलेक्ट करून ते सुद्धा त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर टाकलेले होते काही एक्सपेक्टेड क्वेश्चन आम्हाला जसे वाटतात की ही पुढे येऊ शकतात तशाच कॉम्बिनेशन मी आणि सोबत काही लोकांनी बसून त्या ठिकाणी ते तयार केलेलं पुस्तक आहे म्हणून लक्षात ठेवा पुस्तक एकदम बेस्ट आहे मागवायचं असं कंपल्सरी नाही पण कमीत कमी वेळामध्ये नंबर ऑफ टाइम्स क्विक रिव्हिजन करण्यासाठीचं पुस्तक एकमेव म्हणजे भारतातलं सर्वात बेस्ट बुक म्हणून सध्यापर्यंत विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट होत आहे त्यामुळं ते एक पुस्तक सजेस्ट केलं अदरवाइज तुम्ही तो पोर्शन मेहता गुप्ता रजपूत हांडा या कोणत्याही पुस्तकामधून व्यवस्थितरित्या करू शकतात आणि नंबर ऑफ एमसी क्यू जेवढे जास्त सोडवणार तेवढं तुमचं त्या ठिकाणी कन्फ्युजन दूर होईल मित्रांनो आता व्हिडिओची न लेंथ वाढवता मी या ठिकाणी आकाश जाधव सर यांना आमंत्रित करतो जे की तुम्हाला उरलेलं एस मेन्स असेल इंटरव्ह्यू असेल मनातली भीती असल नेमकं काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे त्यांनी एमईएस एस मध्ये स्वतः सिद्ध केलेलं आहे आणि आता तुमच्या समोर गायडन्स करण्यासाठी मी आकाश जाधव यांना या ठिकाणी आमंत्रित करणं करतो आणि आकाश ये तुझं खूप खूप अभिनंदन तुझ्या आईवडिलांचं पण खूप खूप अभिनंदन खूप प्राऊड फिलिंग मुमेंट आहे खूप छान पद्धतीनं तू मेहनत केलीस दोन हजार अठरा एकोणावीस गेट क्वालिफाईड दोन हजार एकोणावीस मध्ये एम एम आर डी मुंबई महामेट्रोमध्ये स्टेशन कंट्रोलरच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजल असणं आणि शेवटी फायनल सलेक्शनच्या यादीमध्ये तुझ्या प्रवर्गातून तू पहिला येणं ही गोष्ट कुठंतरी तुझ्यासाठी माझ्यासाठी आणि सोबत सोबत तुझ्या आईवडिलांसाठी तुझ्या जवळचे जे चाहते असतील तुझे त्या सर्वांसाठी खूप अभिन अभिमानास्पद आहे प्राऊड फिलिंग आहे याबद्दल तुझं अभिनंदन मी एकदा माझ्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा करतो आणि तुझ्या विशेष म्हणजे आई वडिलांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या बद्दल हा माईक मी तुझ्याकडे सुपूर्द करतो खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला याच्या रिलेटेड काही विचारायचं असेल तर माझ्या नंबरवरती तुम्ही तुमचं नाव पत्ता तुमचं शिक्षण तुम्ही जर ही परीक्षा क्रॅक केली मला सर पुढचं गायडन्स हवंय पुढं काय केलं पाहिजे जे काही तुमच्या मनात शंका कुशंका असतील या सगळ्या गोष्टीं रिलेटेड तुम्ही व्हॉट्सअपला तुमचं नाव तुमचा ॲड्रेस असेल तुमचं एज्युकेशन असेल तुमचं पासआउट एअर असेल आणि तुमचे असणारे क्वेश्चन वन टू थ्री फोर असे सगळे टाकून द्या वेळ भेटल्यानंतर तुम्हाला रिप्लाय केला जाईल कारण गोष्ट अशी आहे की नंबर ऑफ ऑफलाईन आणि नंबर ऑफ ऑनलाईनच्या बॅचेस असल्यामुळं वेळ कधी कधी भेटतो त्यानुसार तुम्हाला त्याचे रिप्लाय केले जातील एकदम बिंदास्त राहा तुमचा फोन आला आणि उचलणं नाही झाला तर वेळ भेटेल त्यावेळेस मी तुम्हाला तो कॉल सुद्धा बॅक करेल या नंबरवरती तुम्हाला ज्या माहिती हव्या असेल पुढची ती घेऊ शकतात तुम्ही बिंदास त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करून खूप खूप धन्यवाद या पुढचा जे काही इत्यंभूत मार्गदर्शन आहे ते अनुभवानं आकाश जाधव या ठिकाणी आपल्या सर्वांना करणार आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद सर मला हा प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून दिला आता आपण जो मेन मुद्दा आहे सर्वांच्या भीतीचा जो मुद्दा बनलेला आहे असा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा पेपर टू याची स्ट्रॅटेजी काय पाहिजे याचं प्रिपरेशन तुम्ही कसं करता येईल किंवा या विषयाला तुम्ही कसं टॅकल करणार याच्यावर आपण थोडं डिस्कस करू हा पेपर टूचा पूर्ण ओवरऑल सिलेबस आहे या पेपर टूमध्ये नॉन कन्व्हेन्शनल जो पार्ट आहे तो जास्तीत जास्त चाळीस टक्के आहे म्हणजे चार मुद्दे आहेत दहापैकी पैकी ते तुम्ही त्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेलच वेळोवेळी वेड़ सर आणि आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत राहू तर सर्वात पहिला पॉईंट जो आहे तो आहे सर्किट ब्रेकर याच्यामध्ये तुम्हाला सर्किट ब्रेकर आणि त्याचं बेसिक प्रिन्सिपल म्हणजे आर्क एक्सटेन्शन झालं नंतर त्याचे एसी सर्किट ब्रेकर डी सी सर सर्किट ब्रेकर वेगवेगळे टाईप टाईप केले तर कोणता सर्किट ब्रेकर आपण कोठे वापरतो व्होल्टेज रेटिंग काय किंवा कोणत्या सर्किट ब्रेकरमध्ये आर्क एक्स्टिंग्युशन मिडियम आपलं कोणतं असतं या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे या हा पा पार्ट प्रिपेअर करताना तुमचा मेन उद्देश हा सर्किट ब्रेकर आणि त्याचा ॲप्लिकेशन या गोष्टीवर जास्त जर तुम्ही भर दिला तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तुमचा हा मुद्दा एकदम व्यवस्थित कवर होऊ शकतो नंतर दुसरा जो पॉईंट आहे तो आहे रिले सर्किट ब्रेकर झालं नेक्स्ट स्टेज आहे रिले रिलेमध्ये तुम्हाला ओव्हर करंट रिले अर्थ फॉल्ट रिले डिफरेंशियल रिले डिस्टन्स प्रोटेक्शन याला तुम्ही थोडे रिलेटिवली जास्त महत्त्व द्या या पार्टवर तुम्हाला नक्कीच शंभर टक्के एक एम सी क्यू दिसण्याची शक्यता आहे नंतर हा जो स्टेट अँड न्युमरिक रिले म्हणजे जे काही इलेक्ट्रॉनिक रिले आता मार्केटमध्ये उपलब्ध होत आहेत त्याच्याबद्दल हा पॉईंट आहे याच्यावर जास्त क्वेश्चन येण्याची शक्यता खूप कमी आहे विचारलं तर ॲडव्हान्टेजेस काय आहे न्यूमेरिकल रिलेचे ओवर नॉन न्यूमेरिकल रिले असा एखादा प्रश्न फ्रेम होऊ शकतो त्याच्यानंतर जे आपले पॉवर डिवायसेस असतात जसं जनरेटर ट्रान्सफॉर्मर ट्रान्समिशन लाईट सबस्टेशन बस बार इंडक्शन मोटर्स आणि याचं प्रोटेक्शनसाठी आपण कोणतं प्रोटेक्शन मेकॅनिझम वापरतो या गोष्टी आपल्याला इथं प्रिपेअर कराव्या लागणार आहेत त्याच्यानंतर एम सी सी बी आणि ई एल सी बी हे अशा जे काही गोष्टी आहेत याचे तुम्ही फुल फॉर्म देखील करून ठेवा आमच्या वेळेस एम सी सी बीचा फुल फॉर्म त्यांनी विचारला होता कदाचित यावेळी ई एल सी बीचा विचारण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे या गोष्टीसुद्धा तुमच्याकडे रेडीमेड पाहिजे त्याच्यासाठी आम्ही इथे किती जरी सांगितलं तरी त्याचा काही फायदा होणार नाही तुम्ही स्वतः देखील पेपर ॲनालिसिस करा त्याच्यातून तुम्हाला आणखीन आणखीन पिक्चर क्लिअर होत जाईल त्याच्यानंतर जो आहे तो हाय व्होल्टेज इंजिनिअरिंगचा पॉईंट येतो त्याच्यामध्ये जे जनरेटर आहेत हाय व्होल्टेज जनरेटर वेव्ह मल्टी स्टेज मल्टीस्टेज वेव्ह या दोन्हीत काही जास्त फरक नाही जेव्हा तुम्ही वेव्ह जनरेटर करणार त्याच्याच मल्टिपल स्टेजेस आपण कॅ कॅस्केड केलेले असतात आणि त्याचंच आउटपुट आप आपण काय कन्सिडर करतो मल्टी स्टेज इम्पल्स जनरेटर म्हणून त्याच्यामुळे हा मुद्दा कवर केला की हा बाय डिफॉल्ट तुमचा कवर होणार <coughs> वेग आहे त्याच्यानंतर इन्सुलेशन कोऑर्डिनेशन आता वेगवेगळे आपल्याला डिवायसेस दिसतात बाहेर ट्रान्समिशन लाईन आहे ट्रान्सफॉर्मर आहे आणि तिथेच सबस्टेशन आहे आता प्रत्येक प्रत्येकाचं इन्सुलेशन आपण सेम नाही ठेवू शकत मग एक इन्सुलेशनची ग्रेडिंग केलेली असते ट्रान्समिशन लाईनसाठी जास्त नंतर ट्रान्सफॉर्मर आणि देन असे हळूहळू हळू आपण आपल्या घरापर्यंत येत असतो तर ते इन्सुलेशन कशा प्रकारे इंटरलिंक आहे किंवा कसं त्याचं कोऑर्डिनेशन केलं जातं हा मुद्दा तुम्हाला इन्सुलेशन मधून कवर होईल एकदम छोटा छोटा कन्सेप्ट आहे एक हार्डली दोन तीन पेजेसमध्ये हा तुमचा पॉईंट कवर होईल आणि याच्यावर देखील एखादा प्रश्न फ्रेम होण्याचा खूप जास्त चान्स आहे नंतर हे आपण मेंटेनन्स करत असतो कोणत्याही गोष्टीचा त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टेस्ट घेतो त्यामध्ये ह्या टेस्ट आहेत रुटीन टेस्ट टाईप टेस्ट ह्या आपण मेजरली ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतात ह्या त्या ते टेस्ट घेतात नवीन प एखादं मी प्रोडक्शन करतो ट्रान्सफॉर्मरचं तर मी त्याची रुटीन टेस्ट घेईल मी त्याचे टाईप टेस्ट घेईल आणि मग तो प्रोडक्ट फायनली मी मार्केटमध्ये उतरेल तर त्या ते टेस्टचे काय प्रकार आहेत तर त्या ते टेस्ट केबलसाठी कोणत्या ट्रान्सफॉर्मरसाठी कोणत्या लाईटनिंग अरेस्टरसाठी कोणत्या याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे त्याच्यानंतर पॉवर क्वालिटी हा देखील खूप असा इम्पॉर्टंट पार्ट आहे या पेपरमधला पॉवर क्वालिटीमध्ये व्होल्टेज क्वालिटीवर तुम्ही जास्त फोकस करा व्होल्टेज स्विंग काय व्होल्टेज डीप काय म्हणजे अशा वेगवेगळ्या जे पॅरामीटर आहे त्याच्या तुम्ही एक चार्ट बनवून ठेवा याच्यावर देखील तुम्हाला एक प्रश्न दिसण्याचे खूप जास्त चान्स आहे त्याच्यानंतर रिॲक्टिव्ह पॉवर कंपन्सेशन हे तर म्हणजे पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट आणि रिॲक्टिव्ह पॉवर कंपन्सेशन ह्या दोन्ही गोष्टी एकच आहे वोल्टेज कंट्रोल करून आपण रिॲक्टिव्ह पॉवर कंपन्सेट करतो ते तुम्हाला माहीत आहे त्याच्यानंतर हे फिल्टर पॅसिव ॲक्टिव फिल्टर हा याच्यावर प्रश्न येण्याची चान्सेस थोडी कमी आहे पण ओव्हरलोक करून घ्या ज्याच्याकडून तुम्हाला एक छोटीशी आयडिया येईल त्याच्यानंतर एच व्ही डी सी ट्रान्समिशन याच्यामध्ये तुम्ही काय करा वेगवेगळे एच वी डी सी ट्रान्समिशनचे टाईप्स आहेत ते एकदा पाहून घ्या जसे टू लिंक थ्री लिंक वेगवेगळे टाईप्स आहेत नंतर एच वी डी सी ट्रान्समिशन आपण का प्रेफर करतो नंतर एक महाराष्ट्रामध्ये लाईन आहे चंद्रपूर तू पडगे ती तिची रेटिंग काय नंतर एक आ, मला वाटतं पाचशे के वीनंतर आपण एच ई डी सी प्रेफर करतो तर हे अशा अशा छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत त्या एच ई डी सीबद्दल तुम्ही प्रिपेअर करून ठेवा खूप छोटा मुद्दा आहे एकदम आरामात प्रिपेअर होऊन जाईल प्रे, पर पॉईंट तुम्हाला दहा प्रश्न दिसतील दहा 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 असे दहा पॉईंटचे दहा प्रश्न एकूण शंभर प्रश्न असतील त्याच्यानंतर एनर्जी सिनॅरिओ इन इंडिया आता य प्रत्येक वर्षी आपलं मिनिस्ट्री ऑफ फायनान्स इंडिया बुक पब्लिश करत असतं त्याच्यामध्ये एनर्जी सिनेरिओ काय आहे जनरेशन किती होतं कोणत्या एनर्जी सोर्समधून किती इलेक्ट्रिसिटी जनरेट होते याचं पूर्णपणे त्यांनी एक डिस्ट्रिब्युशन दिलेलं असतं पाय चार्ट असतील ग्राफ्स वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दिलेल्या असतील त्या गोष्टी तुम्हाला तिथे पाहायला भेटतील नंतर ह्या एनर्जी पॉलिसीज काय काय आहे ते तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ एनर्जीच्या वेबसाईटवर किंवा पोर्टलवर पाहायला भेटेल याचं तुम्ही एक ब्रीपमध्ये ती वेबसाईट तुम्ही क्रॉस चेक करू शकता आणि एक थोडी आयडिया घेऊ शकता जेणेकरून सुपरफिशियल नॉलेज जरी असेल तरी तुम्ही याच्यावरचे क्वेश्चन टॅकल करू शकता त्याच्यानंतर <coughs> एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट दोन हजार एक आणि इलेक्ट्रिसिटी ॲक्ट दोन हजार तीन या ॲक्टच्या पी डी एफ जशास तसे तुम्हाला इंटरनेट वेट वरती भेटतील बेर ॲक्ट डाउनलोड करायचे आणि त्याचं एक एक सुपरफिशियल रीडिंग करायची जे जेणेकरून क्वेश्चन आलास तर आपला तो क्वेश्चन चुकला नाही पाहिजे त्याच्यानंतर एनर्जी मॅनेजमेंट ऑब्जेक्टिव्ह एनर्जी मॅनेजमेंट ऑब्जेक्टिव्ह म्हणजे नथिंग बट द एनर्जी कन्झर्वेशन आणि ऑडिट याच्यामध्ये हा पॉईंट कवर होतो त्याच्यामध्ये बिलिंग बिलिंगमध्ये टॅरिफ येतं कोणकोणते टॅरिफ टॅरिफचे पार्ट काय कमर्शियलसाठी कोणतं टॅरिफ वापरता रेसिडेन्शियलसाठी कोणतं टॅरिफ वापरता नंतर पॉवर हे एम डी कंट्रोल म्हणजे मॅक्झिमम डिमांड कंट्रोल सध्या जनरेटिक स्टेशनवर किती लोड आहे फ्युचरमध्ये किती डिमांड आहे त्याच्यानुसार जी एनर्जी पॉलिसी ठरव थरो, ठरवणार आहे आपण त्याच्यासाठी हे पॅरामीटर लागतात तर हे पॅरामीटर देखील तुम्ही कोणत्याही एनर्जी कन्झर्वेशनच्या बुकमधून व्यवस्थितरित्या करू शकता त्याच्यानंतर टॅरिफ आणि पॉवर फॅक्टर इम्प्रुवमेंट अँड इट्स बेनिफिट टॅरिप याच्यामध्ये जसं की आपण बोललो टॅरिफचे वेगवेगळे टाईप आहेत ते तुम्ही करून घ्या कमर्शियलसाठी कोणता हाऊसहोल्डसाठी कोणता असं एक प्रॉपर बायफर्केशन करायचं म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही आणि हातचा मार्क गेला नाही पाहिजे त्याच्यानंतर पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट ज्या वेगवेगळ्या मेथड आहेत जसं आपण कंडेन्सर वापरतो ओवर एक्सायटेड सिंक्रोनस मोटर वापरतो हा हे तुम्हाला पॉवर फॅक्टर इम्प्रुवमेंटमध्ये करता येईल आणि त्याचे बेनिफिट्स काय तर पेनल्टी नाही भेटणार किंवा एक सप्लायर जी कंपनी असते ते तुम्हाला इन्सेंटिव्ह देते की तुम्ही जर पॉईंट नाईन एटच्या वरती पॉवर फॅक्टर ठेवला तर हे जे मायनर मायनर बेनिफिट्स आहेत किंवा गव्हर्नमेंटचे याच्या करंट पॉलिसी काय करंट रेग्युलेशन काय आहे अशा गोष्टी जर तुम्ही करून ठेवल्या तरीसुद्धा तुम्हाला एक सफिशियंट असा अभ्यास या मुद्द्याचा होऊन जाईल त्याच्यानंतर आहे इल्युमिनेशन एकदम सोपा मुद्दा आहे काय याच्यामध्ये सांगण्यासारखं काय नाही इल्युमिनेशन लॅम्पचे टाईप्स करायचे इफिशियन्सी करायचे आता सपोज सोडियम वेपर लॅम्प कुठं वापरता इनकॅन्डेन्स लाईफ कुठं वापरता असे लॅम्प ॲप्लिकेशन त्याची इफिशियन्सी असा एक चार्ट करून ठेवा आणि त्याच्यानंतर जे इल्युमिनेशन लेवल असतं आपलं ऑफिसमध्ये काय पाहिजे लायब्ररीमध्ये काय पाहिजे जे लक्स लेवल असतात त्याचा पण एक चार्ट करून ठेवा ह्या दोन गोष्टी करून ठेवा आणि जो आपला लाईटचा स्पेक्ट्रम असतो पूर्ण असं लाईट इन्फ्रारेड यू व्ही रेड हा स्पेक्ट्रम एकदा तुम्ही पूर्णपणे बघून घ्या त्याच्यावर सुद्धा कोणत्या वेव लेन्थमध्ये विजिबल स्पेक्ट्रम आहे कोणत्या वेवलेनमध्ये इन्फ्रा रेड लाईट येते म्हणजे वेव्ह लेंथचे पूर्णपणे एक चार्ट करून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेवलेनचे क्वेश्चन एकदम सोपे आहेत ते ट्रिकी आहेत एकदा हा चार्ट तुम्ही करून घेतला ड्रॉ करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला तो पॉईंट एकदम सहजरित्या रिकॉल होईल आणि खूप म्हणजे हे हातचे दहा मार्क आहे या दहापैकी तुमचे आठ ते नऊ प्रश्न एकदम बरोबर आलेच पाहिजे कारण इथे इथे सगळेजण स्कोअर करणार आहेत इथे जर आपण मागे पडलो तर मग कॉम्पिटिशनमधून आउट होण्याचा खूप जास्त चान्स आहे त्याच्यानंतर जो सगळ्यांना अनोळखी वाटतो असं डी जी सेट डीजी सेट म्हणजे काही नवीन गोष्ट नाही हा एक डिजेल जनरेटर विग विग सेट आहे जो आपण पीक लोडसाठी वापरतो मग याला एवढं भिण्याचं कारण नाही याच्यामध्ये सिलेबसचे पॉईंट जरी वेगवेगळे वाटत असले तरी याच्यामध्ये आपण एकच वेगवेगळे सोप्या भाषेत त्याला डिवाईड करायचं डीजी सेटची लोडिंग कशी असते त्याला ओव्हरलोड किती करतो आपण समजा द टेन पर्सेंट ओव्हरलोड केला तरी किती तासासाठी करतो डी जी सेटचा नॉर्मली पॉवर फॅक्टर काय असतो अशा ज्या बेसिक बेष्टिक गोष्टी करायच्या आता यू पी एस टेक्नॉलॉजी टाईप स्पेसिफिकेशन सिलेबस पाहण्यापेक्षा याचे जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघाल तर तुम्हाला पिक्चर आणखीन क्लिअर होईल की कोणते पॉईंट करायला पाहिजे आणि कोणते नाही आणि याच्याबद्दल जर जे काही मटेरियल असेल त्याच्यावर आमचा रिसर्च चालूच आहे सर सर आहेत सोबत त्याचं मटेरियल भविष्यात जर भविष्यात आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू त्याच्यानंतर पंप पंप काय हा नवीन नवीन विषय नाही ईमध्ये युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा एलिमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनियर हा फर्स्ट इयरला प्रत्येकाला सब्जेक्ट असतो त्याच्यामध्ये हे पंप बेसिक टाईप याची वर्किंग म्हणजे फि सिम्पल फिजिक्स असतं याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यामुळे या टाय या पॉईंटला पण जास्त भिण्याची काही गरज नाही हा पॉईंट पण तुम्ही एकदम व्यवस्थित करू शकता पंप करायचे पंपचे टाईप करायचे पंपमध्ये एनर्जी इफिशियंट आपण कशी असेस्टमेंट करतो म्हणजे लोड कर्व काय आहे पंपचा म्हणजे आपला डिझायर्ड कर्व काय आहे याची मॅचिंग कशी होते हा हे तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही जर केल्या तर हा पंप पंप हा टॉपिक तुमचा व्यवस्थित कवर होतो नंतर याच्यामध्ये दुसरी गोष्ट येते फॅन जे वेगवेगळे फॅन असतात आपण आता हे फॅन म्हणजे आपले रेसिडेन्शियल फॅन नाही जे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये वापरतो आपण जसं थर्मल पॉवर प्लांटमध्ये देखील आपण फॅन वापरतो चिमणीमध्ये तसे वेगवेगळे जे कमर्शियल गोष्टीसाठी जे मोठे मोठे फॅन वापरतात त्याचे टाईप काय त्याच्या ब्लेडनुसार त्याचे टाईप पडतात मग त्या ब्लेडनुसार इनवर्ड आहे आउटवर्ड आहे ते वेगवेगळे टाईप त्याची आर पी एम रेटिंग किती नंतर फॅनचे देखील एक <clears throat> फॅनच्या इफिशियन्सीचा एक फॉर्म्युला आहे ते स्पीडच्या क्यूबला डायरेक्ट प्रोपोशनल असते ती इफिशियन्सी किंवा फॅनचं आउटपुट तर या या एका गोष्टीवर मागच्या वेळेस तीन प्रश्न आलेले आहेत एकाच पेपरवर हो। मग असे की पॉईंट काढून ठेवायचे की बाबा प्रश्न आला की माझा तो मार्क गेलाच नाही पाहिजे नंतर आहे कॉम्प्रेसर कॉम्प्रेसर <coughs> कॉम्प्रेसरमध्ये वेग एक वेगवेगळ्या सायकल आहेत त्या सायकल तुम्ही पाहून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला एक व्यवस्थित त्याची गाईडलाईन भेटेल की कॉम्प्रेसर आहे काय आणि त्याची एनर्जी असेसमेंट कशी करतात याच्या याबाबतीत तुम्ही काही टेन्शन घेण्याचं गरज नाही याचं एक मटेरियल आम्ही रेडीमेड लवकरच बनवणार आहोत आणि लवकरच तुमच्यापर्यंत पोचेल त्याच्यानंतर आहे रेफ्रिजरेशन सिस्टीम हा दिस इज नथिंग बट थर्मोडायनामिक्स थर्मोडायनॅमिक्सचा हा विषय आहे एखादी रूम मला थंड करायची तर मी काय करतो तिथले हीट काढून घेतो म्हणजे मी काय तर वर्क डन करतो मग अशा गोष्टी आहेत ज्या आपण थर्मोडायनामिक्समध्ये शिकतो ज्या वेगवेगळ्या सायकल असतात या पॉईंटमधून ह्या पॉईंटवर टेम्परेचर आलं इथून प्रेशर टेम्परेचरचे जे फ्रेशर वॉल्यूमचे जे कर्व असतात त्या गोष्टीवर हा पूर्ण तुमचा टाईप कवर होऊन जाईल याच्यामध्ये फक्त ए सी एसीचे रेटिंग कशा डिसाईड होतात एक टन म्हणजे किती किलो वॅट त्याचं करस्पॉन्डिंग कन्व्हर्जन कसं होतं या गोष्टीवर तुम्ही थोडं लक्ष द्या मटेरियलची चिंता करू नका हा अंडरग्राऊंड केबल आहे हा सर्वांना माहीतच असतो मध्ये पॉवर सिस्टीममध्ये हा तुम्ही विषय अभ्यासलेला असेल किंवा कुठे तुम्ही सरांकडे क्लास वगैरे केला असेल तर त्या गोष्टी देखील तुमच्या नजरेखालून गेलेल्या असतात अंडरग्राऊंड केबल काय त्याची गरज काय त्याचे आपण कशासाठी वापरतो रिझन काय त्याच्या ॲडॅप्शनसाठी नंतर केबल केबलमध्ये कॅपॅसिटन्स हा म डॉमिनंट असतो इंडक्टन्सपेक्षा तर त्या कॅपॅसिटीन्सचे कॅल्क्युलेशन कसे होतात त्याच्यामध्ये इन्सुलेशन टू इन्सुलेशन कॅपॅसिटन्स चं वेरिएशन कसं होतं एखादा फॉल्ट आला तर तो फॉल्ट आपण डिटेक्ट कसा करतो या गोष्टीचं याच्यामध्ये एकदम व्यवस्थित तुम्ही प्रिपरेशन करून घ्या त्याच्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे सबस्टेशन डिझाईन सबस्टेशन डिझाईनमध्ये बस डिझाईन बस डिझाईनमध्ये कोणकोणती इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे डिझाईन म्हणजे पूर्ण डिझाईन करत बसत बसायचं नाही की करंट किती असेल हे किती असेल ते कसे याच्यामध्ये सिम्पल बस बारसाठी कोणतं मटेरियल वापरता करंटच्या डेन्सी कोणत्या करंट डेन्सिटीला कोणतं मटेरियल वापरता त्याच्यानंतर सबस्टेशन लेआउट हा खूप सिम्पल म्हणजे सबस्टेशनमध्ये काय काय असतं ट्रान्सफॉर्मर आयसोलेटर हा पूर्णपणे लेआउट तुम्ही एकदा पाहून घ्या ओव्हर करून घ्या याच्यावरती ये प्रश्न येण्याचा चान्स चा चा खूप कमी आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो ग्राउंडिंग ग्राउंडिंग म्हणजे ग्राउंडिंग म्हणजे जे आपण अर्थिंग करतो वेगवेगळ्या ट्रान्सफॉर्मरची इक्विपमेंटची याच्यामध्ये टाईप आहेत रेजिस्टन्स रिॲक्टन्स पिटरसन कॉईल मग ह्या ज्या गोष्टीत तुम्ही हा पॉईंट एकदम व्यवस्थित करा याच्यावरती तुम्हाला एक ते दोन क्वेश्चन दिसण्याची चान्सेस आहेत नंतर सबस्टेशनचे मेजर इक्विपमेंट जसं मी आता सांगितलं आयसोलेटर लाईटनिंग अरेस्टर याचे टाईप याच्या रेटिंग कशा डिसाईड होतात कोणतं लाईटनिंग अरेस्टर कुठे वापरायचं नंतर ऑक्झिलरी इक्विपमेंट ऑक्झिलरी इक्विपमेंट काय असतात पॉवर टेशनमध्ये बॅटरीज त्या बॅटरीजच्या रेटिंग कशा डिसाईड होतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता नंतर वायरिंगमध्ये एक विशेष काही प्रश्न फ्रेम होण्याचा काही चान्स बनत नाही त्याच्यानंतर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फायर फायटिंग ॲपॅरिटस आपल्याला माहिती आहे फायरचे वेगवेगळे टाईप आहे आणि त्याच्यानुसार आपण वेगवेगळे फायर एक्स्टिंगिशर वापरतो टाईप ए टाईप बी टाईप सी याचा एक तुम्ही एक टेबल तयार करून घ्या कोणत्या फायरसाठी कोणता आपण फायर फायटिंग ॲपरेटर्स वापरतो त्याच्यामुळे तुमचा आला तर प्रश्न तो चुकला नाही पाहिजे आणि लिफ्ट म्हणजे सरांनी जसं सांगितलं की फोर कॉर्डरंट ऑपरेशन ऑफ उप एस सी आर ते लिफ्ट म्हणजे ते ॲक्च्युली त्या त्याच्यावरच ते, ते वर्क होतं फोर क्वार्डरंट ऑफ त्याच्यामध्ये नथिंग लिफ्ट इज नथिंग बट द ड्राईव्ह तो ड्राईव्ह आहे फोर कॉर्डरंट ऑपरेशनमध्ये वर्क होतो त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही एस सी आर करून घ्याल पॉवर इलेक्ट्रॉनिक्स करून घ्याल त्याच्यामध्ये लिफ्टचे ऑटोमॅटिक तुमचे बॅकएंडची जी वर्किंग चालते ती एकदम व्यवस्थित करू कव्हर होऊन जाईल याच्यामध्ये काय विशेष असं नाहीये होत आहे का व्यवस्थित आता सिलेबस तर पाहिला आता आपल्याला एका माईल स्टोनची गरज असते कोणतीही जर्नी कोणतीही जर्नी कम्प्लीट करण्यासाठी त्याच्यासाठी आपण हे प्रिवियस इयर कट ऑफ इथे डिस्प्ले केलेले आहेत तर जेव्हा दोन हजार अठरा साली तीन वॅकन्सी होत्या ते त्याच्यामुळे तीन लोकांचे रिझल्ट इथे डिस्प्ले झालेले आहेत तर जो ओपन जनरलचा मेन्से मार्क आहेत चारशेपैकी तो टू सिक्स्टी सिक्स आहे म्हणजे दोनशे सहासष्ट मार्क त्यावेळी इनफ होते पण डे बाय डे कॉम्पिटिशन वाढत आहे तर याच्यामध्ये तुम्ही मायनस नाही पण प्लस तुमच्या तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुमच्या अॅनालिसिसनुसार जी पेपरची डिफिकल्टी असेल त्याच्यानुसार प्लस प्लसच करा मायनस करायचा संबंध अजिबात येत नाही नंतर ही, नं ही स्लाईड ॲड करण्याचा आमचा एकमेव उद्देश होता की हे पहा तुम्ही इथं इंटर मुलाखतीसाठी तीस गुण दिलेले आहेत आणि इथं हा पहिला आला आहे तरी मुलाखतीला याला तेवीस गुण आहेत म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स फक्त सात मार्कचा आहे पण जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेचा डिफरन्स बघ बघचाल तो जवळपास चोवीस मार्कचा आहे म्हणजे गेम चेंजिंग पॅरामीटर हे रिटर्नचे मार्क आहेत ना की तुमचा इंटरव्ह्यू त्याच्यामुळे इंटरव्ह्यूची भीती बाळगण्याचं कोणतंही कारण नाही तुम्ही किती जरी इंटरवर्ट अस आस, असणार बोलके नसाल तरी तुम्हाला एक बेसिक एकवीस बावीस मार्क ते देऊन देतात आणि फार तर फार किती आउट गोईंग असली खूप बोलका असेल हुशार असेल त्याला मॅक्सिमम आमच्या वेळेस तर तेहतीसचा इंटरव्ह्यूमध्ये टॉपर होता त्याच्यामुळे तुम्हाला जे काय मेहनत करायची जे जो काही तुम्हाला पूर्ण तुमचे एफर्ट लावायचे ते तुम्ही मुख्य परीक्षेत लावा इंटरव्ह्यू काय नाही इंटरव्ह्यू नंतर एका दिवसाचा गेम आहे तो लगेच पास होऊन जाईल आणि वेळोवेळी तुम्हाला मुलाखतीसाठी सरांचं मार्गदर्शन तर लाभणार आहे नो डाऊट आम्ही देखील सरांना न्यायपुरुष केला होता मुलाखतीच्या वेळी त्याच्यानंतर मुलाखतीचा विषय आता सोडूनच द्या आता तुमचा मेन फोकस हा मुख्य परीक्षेवर पाहिजे आणि मुख्य परीक्षेमध्ये कसे जास्तीत जास्त गुण मिळवता येतील मी तर इव्हन तीनशे पर्यंत जाता येईल असं देखील सांगतो तीनशे पर्यंत जाण्याचं तुमचं टार्गेट ठेवा जेणेकरून तुमचं सिलेक्शन कोणत्याच याने आणणार नाही हा दोन हजार एकोणीसचा कट ऑफ आहे हा पण तुम्ही एकदा पाहून घ्या यावेळी सोळा जागा होत्या आता तर दोन्ही जागेचं मल्टिफिकेशन तुमच्यासाठी आलेलं आहे ॲडिशन नाही किंवा काही नाही डायरेक्ट मल्टिफिकेशन म्हणजे एकूण अठ्ठेचाळीस जागा तुमच्या वाटेला आलेल्या आहेत तर या अठ्ठेचाळीस जागामधून कसं सिलेक्ट व्हायचं तर येणारे दोन महिने तुम्ही काय करता त्याच्यावरती डिपेंड आहे तर हे दोन महिने पूर्ण डेडिकेटेडली पेपर टूचा विचार आत्ता सोडून द्या पेपर वन पूर्णपणे कवर करा पेपर टूचं मटेरियल तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोच तोपर्यंत तुमचा टाईम मटेरियल हो शोधण्यामध्ये तुमचा टाईम वेस्ट करू नका मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तुमची मॅक्सिमम एनर्जी हा पेपर वनचा सिलेबस कवर करण्यामध्ये रिव्हिजन करण्यामध्ये आणि नवीन नवीन क्वेश्चन सॉल्व करण्यामध्ये तुमची एनर्जी खर्च करा मटेरियलचा ताण आम्हाला घेऊ द्या आम्ही घेतो ते आम्ही तो ट्रेस तो आमचा आहे मटेरियलचा आता हाऊ टू प्रिपेअर आता मला वाटतं जे काही आता आमचं डिस्कशन झालं सरांचं माझं त्याच्यानंतर जो काही फोबिया होता जी अनावश्यक वाटणारी भीती असेल ती नक्कीच कमी झाली असेल असं मला वाटतं नंतर स्टडी मटेरियल नंतर आम्ही तुम्हाला सांगितलं स्टडी मटेरियल पेपर वनसाठी सरांचं बुक आहे नंतर ते जरी तुमच्याकडून सॉल्व्ह करून झालं तर सरांनी इतर पब्लिकेशनचे देखील नावं सांगितले ते पब्लिकेशनचे बुकसुद्धा तुम्ही रेफर करू शकता हाऊ टू स्टडी अँड रिवाईज याच्यासाठी आपण तुमच्यासाठी पेपर वनचं डिस्कस के डिस्कशन केलेलं आहे पेपर टूचं डिस्कशन केलं आहे वेळोवेळी सर देखील तुम्हाला याच्यामध्ये अपडेट देत राहतील विकली एखादा व्हिडिओ बनवतील किंवा सर त्यांच्या त्यांना जसा वेळ भेटेल तसे ते, ते तुमच्या टचमध्ये राहतील त्याच्याबद्दल तुम्ही एकदम निश्चिंत राहा <coughs> चौथा पॉईंट आहे एक्सपेक्टेड कट ऑफ सगळ्यांच्या जिवाळ्याचा हा प्रश्न असतो की कट ऑफ किती लागेल तर हा पूर्ण डायनामिक पॅरामीटर आहे म्हणजे मी सांगू शकत नाही जे जशी पेपरची काठाणी पातळी असते तसा कट ऑफ चेंज होत जातो त्याच्यामुळे ऑफ कट ऑफची चिंता आताच कशाला कट ऑफचं तुम्ही विषय सोडून द्या तुम्ही जास्तीत जास्त मुख्य परीक्षेत स्कोअर किती करता येईल याच्यावर भर द्या कट ऑफ किती लागेल हे किती लागेल ह्या अनावश्यक चर्चामध्ये जर तुम्ही पडला तर तुमचा टाईम वेस्ट होईल टाईम वेस्ट होईल एनर्जी वेस्ट होईल आणि अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही अठ्ठेचाळीस जागा आलेत या स ऑपॉर्च्युनिटी जी आहे त्याचं तुम्ही सोनं करून घ्या सिलेक्शन करा सिस्टीममध्ये या आणि सर्वांना प्रिपरेशनसाठी खूप खूप शुभेच्छा एकदम व्यवस्थित प्रिपेअर करा Uh, मी आशा करतो की लवकरच आपण पीडब्ल्यू डीमध्ये भेटू आता माझ्याबद्दल सांगतो uh, मी मा आता पूर्ण तुमचा गायडन्स तर झालेला आता थोडा एक पाच मिनटामध्ये मी माझी जर्नी शेअर करतो मी टू थाउजंड एटीनला आऊट झालो होतो त्याच्यानंतर माझं कॅम्पस प्लेसमेंट झाल्या कारणाने मी एका एम एन सीमध्ये जॉब करत होतो तिथे ते एका क्युबिकलमध्ये जाणे बसणे म्हणजे खूप लिमिटेड म्हणजे वर्क पोर्शन होता माझ्याकडं लिमिटेड माझं नेटवर्क होतं लिमिटेड गोष्टी होत्या सगळ्या पण ते काय मला पटत नव्हते म्हणजे ते व्यक्ती तितक्या प्रकृती असतात मी जे सांगतोय ते तुम्हाला काही पटणार नाही पण माझ्या वैयक्तिक जी माझी व्यक्तिमत्व आहे त्याला ती पटणारी गोष्ट नव्हती मा मी कॉर्पोरेट जॉबसाठी बनलेलो नव्हतो असा मला अंदाज आला एक सात आठ महिने मी जॉब केला असेल नंतर जॉब सोडण्याचा मी निर्णय घेतला आणि कॉम्पिटेटिव एक्झाम प्रिपेअर करून सिस्टीममध्ये एक प्रॉपर इस्टॅब्लिश पोस्ट घेऊन जर आपल्याला गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे कारण म मी महाराष्ट्रा महाराष्ट्राशी खूप अटॅच आहे सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे त्या खू त्या पण चांगल्या पोस्ट आहेत पण मला पर्सनली महाराष्ट्रात जॉब करायचा होता त्याच्यामुळे मी एम पी एस सी ही निवडली योगायोगाने जाहिरात देखील आली होती त्याच्यामुळे मला वाटतं एप्रिलमध्ये जाहिरात आली असेल मार्चमध्ये मार्चच्या आसपास मी जॉब सोडून दिला होता मी फॉर्म भरला एक सात शरंच, हो ते आठ महिने फुल फ्लेज प्रिपरेशन केलं आणि सरांचं दे सरांचं आमचं देखील बोलणं होत होतं मध्ये मध्ये कशा गोष्टी वर्कआउट केल्या पाहिजे किंवा जो नॉन कन्व्हेन्शनल आपण पेपर टूचा पार्ट आहे त्याच्यावर देखील आम्ही तेव्हा रिसर्च केला होता बऱ्याच गोष्टी म्हणजे अवेअरनेस नव्हत्या आता जेवढी तुम्हाला भेटणार आहे खूप रेडीमेड मटेरियल आम्ही तयार करतोय तुमच्यापर्यंत ते पोहचेलेच पण त्यावेळेस तसं नव्हतं त्या सगळ्या गोष्टीतून मार्क काढत मुख्य परीक्षा दिली चोवीस नोव्हेंबरला मुख्य परीक्षा होती आता मुख्य परीक्षेला मला जवळपास चोपन्न मार्क्सची लीड होती त्याच्यामुळे ते मी तेव्हाच रिलॅक्स झालो म्हटलं आता इंटरव्ह्यूला मला झिरो मार्क्स जरी दिले तरी फायनल लिस्टमध्ये माझं नाव येणार ना आहे त्याच्या ते हे मी आत्ताच सांगतोय कारण माझं सिलेक्शन झालेलं आहे पण जोपर्यंत फायनल पी डी एफमध्ये नाव येत नाही तोपर्यंत मनामध्ये एक थोडी चिंतेची पाल चुकचुकत असते की होईल का नाही होईल का नाही काय होईल आपण एवढा म्हणजे खूप मी तर म्हणजे म्हणजे असे डिसिजन घेतला होता मी जॉब सोडून आलो होतो गोष्टी वर्कआउट होतील का नाही पण स्वतःवर जो कॉन्फिडन्स दाखवला होता तो त्या कॉन्फिडन्सचं मला वाटतं त्याच्यामुळेच मला हे सक्सेस भेटलेलं आहे तुम्ही देखील कॉन्फिडंट राहा तुम्ही तुम्हाला स्वतःवरच विश्वास नसेल तर तुम्ही कसे सिलेक्ट होणार जेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल सरांसारखे एखादा सारथी तुम्हाला भेटेल तर गोष्टी ऑटोमॅटिकली वर्क होतात तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा डेली एक टार्गेट सेट करा एक्झामला एवढे एवढे दिवस राहिलेले आहेत सिलेबसचे एवढे वीस पॉईंट आहेत कोणते पॉईंट कसे कवर होतील मी रिवाईज किती करणार आहे मला क्वेश्चन किती सॉल्व करणार आहे याचा एक रोडमॅप तयार करा पर्टिक्युलर डेज अलॉट करून ठेवा आणि एक प्रॉपर प्लॅन वर्कआउट करा हे एक काय एकदम रॉकेट सायन्स नाही आहे महाराष्ट्रामध्ये जॉब मिळवणं ही काय खूप मोठी गोष्ट नाही आहे तुम्ही कर करू शकता स्वतःवर विश्वास ठेवा कॉन्फिडंट राहा आणि लवकरच सिस्टीममध्ये या आपण आशा करतो आपण असेच भेटत राहू सरांचं आमचं आमचं तर म्हणजे चांगले संबंध आहेत भेटणं बोलणं चालूच राहा चालूच रा, चालूच असतं इथून पुढे देखील तुमच्यासाठी आपण असे सेशन जर वेळ भेटत असेल तर अरेंज करू तुम्हाला वेळोवेळी वेड़ गाईड करू धन्यवाद आता केंद्रे सर शेवटचा लास्ट थोडं कन्क्ल्युजन करतील <laughs> खूप खूप धन्यवाद आकाश खूप छान पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या मनात जो फोबिया होता जी अनावश्यक भीती होती पेपर टू बद्दलची ते या ठिकाणी काढलेले आहे तुम्ही त्याबद्दल तुमचंही खूप खूप धन्यवाद आणि विद्यार्थी मित्रांनो एकदम सिस्टेमॅटिक आणि स्वतःच्या अनुभवाने जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती शंभर टक्के कॉन्सन्ट्रेट करा खूप सुंदर पद्धतीनं मार्गदर्शन तुम्हाला भेटणार आहे सरांनी त्या ठिकाणी एक मुद्दा नमूद केला की के आमच्या वेळेस सुरुवातीच्या काळात नव्हत्या बऱ्याच काही गोष्टी अवेअरनेसही नव्हती जागा कमी असल्यामुळे कोणी तेवढे लोकसुद्धा त्याच्यात नव्हते पण शेवटी कुठून तरी ऐकलं योगायोगानं ते कॉन्टॅक्ट झाला त्या ठिकाणी गायडन्स करायचं आम्हालाही त्या ठिकाणी थोडंफार हे लाभलं म्हणायचं सेवा करायला त्यांचं किंवा त्यांना मार्गदर्शन करायला चान्स भेटला आणि सुदैवाने नशिबाने किंवा सुदैवाने मेहनतीने स्किलने किंवा आईवडिलांच्या आशीर्वादाने आई किंवा तुमच्यासारख्या चांगल्या लोकांच्या दुवेने सगळ्या कॉम्बिनेशनने डिपार्टमेंट मध्ये चांगल्या पोस्टवरती या ठिकाणी जॉईन झाले आकाश यांच्याबद्दल आपण या ठिकाणी अभिनंदनही केलं आणि सर्वांनी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचेही धन्यवाद पण ह्या शब्दांचा मिनिंग लक्षात घ्या जे आपण अनावश्यक घाबरत होतो ते घाबरू नका आणि या ठिकाणी तुम्हाला मी आणखी एक गोष्ट या ठिकाणी अस्वस्थ करू इच्छितो की मित्रांनो Uh, पेपर वन आणि पेपर टू पेपर वन मधला जवळपास शंभर टक्के आता हे शंभर टक्के फार आयडियल होईल मी अप्रॉक्सिमेटली शंभर टक्के म्हणतो म्हणजे नव्याण्णव पंच्याण्णव धरा तुम्ही अडचण नाही आणि पेपर टू चा जवळपास साठ ते सत्तर टक्के सिलेबस हा आपल्या ओळखीचा आहे तुम्ही जर एन एवरेज जरी काढलं तुम्ही ह्याचं ओव्हरऑल तरी सुद्धा असं धरून चला की पंचाहत्तर ऐंशी टक्के तरी सिलेबस तुमचा जवळपास ओळखीचा आहे मग एक वीस पंचवीस टक्के जो सिलेबस असेल तीस टक्के असेल फार तर फार एखाद्याला वाटलंच तर समजा तर त्या सिलेबस बद्दल राहा कारण या पूर्वीचा जो माझा अनुभव असेल या क्षेत्रातला सोबत सोबत जे विद्यार्थी मागील एक्झाम मध्ये सिलेक्ट झाले आहेत आपले त्या विद्यार्थ्यांकडचं काही मटेरियल असेल अजून नवीन अनालिसिस करून या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत मटेरियल तयार करून तुमच्यासाठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्या विद्यार्थ्यांनी या नंबरवरती व्हॉट्सअप करा नाव पत्ता शिक्षण आणि तुमचे नेमकं काय रिक्वायरमेंट वगैरे आहे टेस्ट सिरीज हवे असेल स्टडी मटेरियल हवे असेल क्लासेस हवे असतील ऑनलाईन बॅच हवे असेल ऑफलाईन बॅच हवे असेल जे काही तुम्हाला हवं असेल ते या सगळ्या गोष्टी तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करून विचारून घेऊ शकता एवढं बोलतो आणि मित्रांनो एकच सांगतो असं काही नाही की तुम्ही क्लासच लावावा जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही आमच्या परीने क्लास जरी नाही लावला तरी गायडन्स करण्याचा या ठिकाणी शब्द देतो कारण प्रत्येकाच्यानं क्लास लावणं होत नसतो काही अडचणी असतात फार अडचणी असतील आणि जर आम्ही त्या सॉल्व्ह करू इच्छितो आणि जर त्या कॉल सॉल्व्ह करू शकलो तर आम्ही त्या नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू एवढा शब्द या ठिकाणी देतो आणि आजचा जो एस मेन्सचा ॲज वेल एज इंटरव्ह्यूचा जो गायडन्स सेशनचा प्रोग्राम आहे जो कार्यक्रम आहे या ठिकाणी आपण थांबवतो खूप खूप धन्यवाद कुठल्याही क्षणी कोणत्याही क्षणी वाटलं तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप करू शकता एवढं बोलतो आणि आजचं सेशन सक्सेसफुली कम्प्लीट झालं आणि पुन्हा एकदा आकाश जाधव सर यांना आपल्या सर्वांतर्फे धन्यवाद देतो आणि आजचं सेशन एंड करतो खूप खूप धन्यवाद थँक्यू ऑल द बेस्ट